5 नोव्हेंबर 2023 ग्रुप बीचा जो काही मेन्सचा पेपर झाला होता मराठी इंग्लिशचा, तर त्याचा कॉन्फिडन्स बुस्टरचा व्हिडिओ मी बनवते. कॉन्फिडन्स बुस्टर फक्त असंच नाव दिलं आहे आणि मी तेच घेणार आहे, कारण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन वगैरे आता एवढा अभ्यास तरी आपला झाला आहे. सगळ्यात आधी इथं प्रश्नपत्रिकेतच तुम्हाला दिलं आहे, एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्यावर वेळ न घालवता पुढील प्रश्नाकडे वळावे. हे त्यांनी पण दिलं आहे, लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि हे करायचं असतं हे सुद्धा आपण तिथं परीक्षेत विसरतो. पहिला प्रश्न काय असतो आपला, की जे काही 100 प्रश्न आहेत ते 100 प्रश्न 60 मिनटामध्ये होतील का. मग 60 मिनटाचं डिविडेशन आपण असं करतो की 30 मिनटं मराठीला आणि 30 मिनटं इंग्लिशला. त्यात 30 मिनटांमध्ये पॅसेजचा जर विचार केला, कोणता पण पॅसेज असू द्या मराठी इंग्लिश, त्याला 5 मिनटं लागतात. का? तर पॅसेज मराठी आहे म्हणून मग फास्ट वाचतो, 3 मिनटात सोडवतो आणि उत्तर चुकून येतो, जे की 7 मार्क आहेत, बोनस मार्क आहेत. तसं करून चालणार नाही आहे. म्हणजे पॅसेजला जर 5-5 मिनटं गेले तर 10 मिनटं आपल्या याच्यात गेले, पॅसेजला 10 मिनटं आणि ते गोल करायला 5 मिनटं धरा, 5 मिनटं गोल करायला, असं गोल करतो आहे आपण ते टाईम खाऊ प्रोसेस. तर 15 मिनटं तुमचे पॅसेज आणि ते गेले, 15 मिनटामध्ये तुम्हाला फक्त 10 मार्कचा इथं फायदा आहे. म्हणजे उरले किती, 45 मिनटं, आणि या 45 मिनटामध्ये तुम्हाला किती मार्क कवर करायचे आहेत, 90 मार्क. ठीक आहे, असं जर गणित लावलं तर 1 मिनटं वगैरे असं सेकंदचा काहीच हिशोब येत नाही, 30 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, विचार करायचा आहे. मग एवढं सगळं समजत असूनसुद्धा जर एखादा ट्रिकी प्रश्न आला आणि त्याच्यावर आपण 1 मिनटं 2 मिनटं 3 मिनटं जर वेळ वाया घालवत असेल तर आपण त्याच क्षणी स्पर्धेच्या बाहेर पडले. मग अशा वेळेस काय करायचं, जेव्हा कधी तुमचं डोकं हँग होतं त्यावेळेस पाणी असेल सोबत तर पाणी प्यायचं आणि दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं. आता मी कसं करतो, पहिला प्रश्न सोपा वाटला गेलो, दुसरा बरोबर वाटला, चौथा प्रश्न ट्रिकी वाटला, ऑप्शन बघितले, 2 ऑप्शन मी गोल मारले आणि 5व्या प्रश्नाकडे गेलो. हे जे गोल मारलेत म्हणजे तिथं गोल करून ठेवलेत, पेपरला दाखवतो मी कसं करायचं, त्या मार्का त्या प्रश्नांवर जेव्हा आपण येतो ते पण कसं यायचं, उत्तरपत्रिका असती, उत्तरपत्रिकेवर 5-5 शीट असतात, त्याच्यावर आपल्याला समजतं की हा गोल राहिला की तो प्रश्न आहे चौथा, या चौथ्याकडं, आणि मग हे 2 मी डाऊटफुल केले ते, बाकीचे 2 ऑप्शनच नाही आहे, तर ह्या 2 ऑप्शनवर मला आता फक्त विचार करायचा आहे आणि त्यातलं एक कोणतं तरी वाटतं ते मारून यायचं आहे. ही प्रोसेस कधी, शेवटच्या 5 मिनटांमध्ये. ठीक आहे, मग आता 30 सेकंद कसे कव्हर करायचे, तर इथं मी सांगतो, सजेस्ट करतो की मराठीमध्ये वेळ जाऊ द्या 5 मिनटं आणि 5च्या 5 प्रश्न सोडवा. इंग्लिशमध्ये मला इंग्लिश येत नाही, समजत नाही, मराठी मीडियमचे पोर आहेत, तर आपण काय करायचं, इंग्लिशचा पॅसेज स्किप करू शकतो. स्किप मी डायरेक्टली स्किप म्हणतो आहे. ठीक आहे, स्किप म्हणजे असं नाही की 5 क्वेश्चन आहेत आणि मग मी 5च्या 5 सोडून आलो, तसं नाही. 5 पैकी 2 प्रश्न असे असतात की जे लाईन टू लाईन असतात, म्हणजे पहिल्यांदा जरी पॅसेज वाचला तरी त्याचं उत्तर येतं. त्यातला एक असा असतो की तो सिनॉनिम असू शकतो किंवा अँटोनिम असू शकतो, तर तो एक हक्काचा मार्क आहे. आणि जर असला तर एक पॅसेजला थीम वगैरे, आणि ती थीम तर प्रत्येकाची प्रत्येक वेळेस चुकते, त्यामुळे त्याच्यात वेळ घालायचा नाही. ऑप्शनमधून जे चांगलं वाटलं ते बिंदास मारून यायचं, समजलं. तर पेपर सोडवण्याची हीच प्रॅक्टिस आहे. मग बाकी जे ग्रामरचा जो पार्ट आपल्याला येत नाही तो बिंदास मारा आणि सोडून द्या. एक्झाम्पल, मूड नावाचा चॅप्टर इंग्लिशमध्ये, तर ते इंडिकेटिव्ह मूड, सब्जेक्टिव्ह मूड आणि कोणता असतो इम्पेरेटिव्ह मूड, हे मी वाचू म्हटलं होतं शेवटच्या दिवशी, माझ्याकडून काय वाचणं झालं नाही किंवा मी ते वाचलं मला समजलं नाही असं काहीतरी, आणि हा प्रश्न आला होता पेपरला आला होता बरोबर, मी हा प्रश्न स्किप केला, याच्यावर वेळ घातला नाही किंवा याला टिक केली नाही, म्हणजे जो काही 0.25 निगेटिव्ह जाणार होतो मी तो मी माझा वाचवला. म्हणजे तुम्ही जो टॉपिक वाचलाच नाही तो यंदा सोडून द्या. एक्झाम्पल, पॅसिव्हाईज सगळ्यांनी वाचलं आहे, सगळ्यांना येतं, पण एका प्रश्नामध्ये कन्फ्यूज झालं होतं की नुसतं बी आहे का 2B आहे, आपल्याला कन्फर्म माहिती आहे का, नाही माहिती. मग थोडं तुम्ही जो काय अभ्यास केला आहे त्या अभ्यासावर जा, कुठेतरी रूल वाचला आहे का आठवा. रूल आठवताना आपण काय करत असतो, एक्झाम्पल आठवतो, एखादं वाक्य आठवतो आणि त्या वाक्यात तो रूल मी पाठ केला होता का ते बघतो. त्या वाक्यातून जर तुम्हाला वाटलं हिंट भेटते की यस मी असं वाक्य वाचलं होतं आणि हेच यायला पाहिजे किंवा हेच यायला पाहिजे, तरच मारा, किंवा याच्यात वेळ वाया घालवू नका. कारण ते पॅसिव वॉईस, इनडायरेक्ट स्पीच वगैरे ते सोपं असतं, पण त्या 2 प्रश्नांमध्ये आपण जे कन्फ्यूज होतो 2 ऑप्शनमध्ये, तिथं खूप जास्त वेळ आपला जात असतो. हो कॅप तर 1 लाईनर आहे, ती तर सरळ सरळ यायला पाहिजे. पेपर कसा सोडवायचा याच्यावर आता बोलून झाले, आता प्रश्न बघूयात.
दिलेल्या शब्दातील देश हे शब्द ओळखा. जी काही 22 मेन झाली ती त्याच्यात पण सरळ सरळ आलतं की देशी शब्द ढेकून आहे. आता इथं देशी शब्द विचारलं आहे, भाकरी आहे का बाजरी आहे माहीत नाही, बटाटा तर पोर्तुगीज आहे एवढं तर पाठ केलं आहे तुम्ही, बटाटा नाही आहे म्हणजे काय, क नाही आहे, क नाही आहे, देशी विचारलं आहे. गाजर आहे का बाजरी आहे का भाकरी आहे, तर समजतं आपल्याला बाजरी किंवा भाकरी हे कानडी आहे, मग भाकरी कानडी आहे असं वाटतं मला, भाकरी कानडी आहे ना आणि बाजरी देशी आहे. संस्कृत उपसर्ग, उपसर्ग हा टॉपिक पण नीट करा. त्याच्यात अ आ हे जे काही ठिकाणी आहेत कॉमन आहेत, बाकी औ नी अध आड पद पटभर असं जे काय ते मराठी आहे. मग संस्कृत विचारलं आहे, संस्कृतचं आ उत्तम नी, इथं औ अ हे मराठी असू शकतं पण पण नावाचा असा काही उपसर्ग नाही आहे. उपसर्ग म्हणजे काय, जो सुरुवातीला लागतो आणि शेवटला लागतो. समजा इथं काय बिनतो, बिन तर उपसर्ग आहे सुरुवातीला लागला, पण शेवटी जो काय लागतो खोर वगैरे हरामखोर, तर ते प्रत्यय, त्याला प्रत्यय म्हणतात. तर प्रत्यय आणि उपसर्ग याच्यात पण कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. अभ्यस्त शब्द ओळखा, लोक रिकाम टेकडान कधी कधीमध्ये कन्फ्यूज होऊन आलेत, हा पूर्ण अभ्यस्त आहे काहीतरी, तर ते सरळ सोपं होतं. आत्तापर्यंत तीन तर सोपेच होते. तद्भव तत्सम, तत्सम म्हणजे काय, जसेच्या तसे आलेत, जसेच्या तसे आलेले कोणते दिसत आहेत तुम्हाला इथं, पुष्प कन्या नदी भाऊ पान ओट. तर भाऊला आपण भ्राता म्हणतो, पानला पर्ण म्हणतो, ओटला उष्टे म्हणतो, एवढं तर माहिती आहे. म्हणजे जसेच्या तसे नाहीत, बदलून आलेत, बदलून आलेत म्हणजे काय, तद्भव. बीची जोडी चार आहे, एकच आहे, ऑप्शन मारा सरळ निघून जा. किंवा ढेकून शब्द सगळ्या जगाला पाठे, किंवा आता बाजरी आता आपण बघितला तर ढेकून देशी आहे म्हणल्यावर बाजरी काय देशी आहे. आता एक सांगतो तुम्ही, तुम्हाला इथं दिलं आहे बाजरी काय देशी आहे आणि हेच उत्तर इथं आलं आहे. असं दोन वेळा झालं आहे, दोन ते तीन वेळा झालं आहे, तीन वेळा बहुतेक. ते कसं मी तुम्हाला सांगतो, तीन वेळा झालं आहे म्हणजे काय, तर आपल्याला एका प्रश्नाची हिंट दुसरीकडे मिळाली, तिसऱ्या प्रश्नाची हिंट चौथ्या ठिकाणी मिळाली, पाचव्या प्रश्नाची हिंट सहाव्या ठिकाणी मिळाली. म्हणजे हे काय जे सहा प्रश्न होते ते बोनस मार्कमध्ये आपल्याला वाटलेत. एक्झाम्पल, आता मी तुम्हाला इथं सांगितलं ना बाजरी आणि भाकरी, मला कन्फ्यूज होते काय लिहू मला माहीत नाही आहे, पण भाकरी कानडी आता मी ते पाठ केलं, पण बाजरी माहीत नाही ना, इथं कन्फर्म झालं की बाजरी हा शब्द देशी आहे, मग ते आपला प्रश्न सुटला. शुद्ध लेखन नियमानुसार, मला परीक्षा बघितलं की समजलं आम्ही परीक्षा असं लिहितो आणि ते परीक्षेच्या प्रत्येक बोर्डवर लिहिलं आहे समोर, संयुक्त गट क मुख्य परीक्षा वगैरे, त्यामुळं ड कटला, ड कटला, ड कटला. ए बी तर बरोबरच आहे, सी बरोबर आहे का नाही ते बघायचं. इशारा अलीकडे वाग्मय, आता अलीकडे आणि पलीकडे, अलीकडेची स्पेलिंग अलीकडे आहे की पलीकडे आहे हे मला माहीत नाही. म्हणजे काय, तर पहिली आहे का दुसरी आहे मला माहीत नाही, मी कन्फ्यूज आहे म्हणून मी याला गोल करतो, पुढं जातो. सर्व मुले मोठ्यानं बोलत होती, मोठ्याने क्रियाविशेषण, मोठा विशेषण साधित. चपळ घोड्यानं शर्यत जिंकली, विशेषण करता घोडा आहे, घोड्याचं विशेषण काय, चपळ. हे फालतू मार्ग आहेत हा, मी तुम्हाला ट्रिक्की प्रश्न पण सांगतो. ट्रिक्की म्हणजे काय, किचकट प्रश्न. इथं एक किचकट असू शकतो ज्याला संस्कृत उपसर्ग वगैरे नाही माहिती, स्टार करूयात आणि आपण मोजूयात. त्यानंतर हा एक ट्रिक्कीच असतो कायम, हा येतच नाही किती पण अभ्यास करा, सहा सात सोपे झाले. नेक्स्ट, त्या पलीकडे, त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे आहे, या हे विधान कोणते क्रियाविशेषण आहे. पलीकडे स्थलवाचक आणि पलीकडेची स्पेलिंग मला इथं सापडली, मी तुम्हाला जे म्हणलं ती जोडी, हे बघा पलीकडेची स्पेलिंग, पलीकडेची स्पेलिंग काय दुसरं. आणि मी शब्द पाठ करताना वाचलं होतं अलीकडे किंवा पलीकडे यांची स्पेलिंग सेम असते, म्हणजे दुसरं आहे, जर दुसरं आहे तर बरोबर आहे, इशारा बरोबर आहे, वाग्मय बरोबर, म्हणजे काय ऑप्शन तीन आहे, माझा सुटला प्रश्न. आता हे जे चार प्रश्न सांगितले होते हे तर झाले, पुढं येतं का बघूयात. इथंच उत्तर दिलं होतं, अनिश्चित संख्यावाचक, अनिश्चित, पाच तिसरा चारी हे निश्चित आहे, थोडा थोडा म्हणजे किती, पाच का दहा का थोडं, तर अनिश्चित पाठ आहे. जेव्हा घाम गाळावा तेव्हाच, जेव्हा तेव्हा विचारलं काय, क्रियाविशेषणाचा कोणत्या उपप्रकरणातील आहे. जेव्हा तेव्हा क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता यायला पाहिजे, काळ, जेव्हा मी आलो होतो तेव्हा तू नव्हता, गावाला गेला होता. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम दोघंही एकच व्यक्ती किंवा वस्तू दाखवत असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम काय काढतं. शिवाजी महाराज छत्रपती झाले असं एक वाक्य पाठ करतो आपण,
तर शिवाजी महाराज छत्रपती हे कर्त्यानंतर काम नाम येतं ना, छत्रपती वा कर्त्यानंतर नाम येतं, ते काय करतात एकच व्यक्तीला दाखवतात, शिवाजी महाराजांना. तर कर्त्यानंतर येणारं नाम याला आपण काय म्हणतो, विधेयपूरक असं म्हणतो का? विधेय काय असतं, क्रियापद. विधेयपूरक झालं का ते? नाही. म्हणजे कटलं. आधारपूरक काय पाठ केलं आधारपूरकाला, ते एक स्थळवाचक असतं. त्यानंतर स्थलवाचक शब्दयोगी असं काहीतरी होतं, ते आठवत नाही आहे मला, ते एकदा रिवाईज करायला लागणार आहे. कर्मपूरकाचं कर्म नाही आहे ना, छत्रपती महाराज शिवाजी महाराज छत्रपती झाले, होणारे कोण? शिवाजी महाराज. कर्म आहे का? नाही आहे. म्हणजे हे पण नाही आहे. तर इथं आपलं सरळ उत्तर येत होतं. बाकी विधीपूरकामध्ये काय काय असतं, कर्मविस्तार, विधान पूरक वगैरे, ते बघून घ्यायचं आहे. क्रियापदाचे वैशिष्ट्य सगळे पाठ आहेत, सर्व पर्याय बरोबर होते. म्हणजे अजून तर ट्रिकी नाही आलेत, आपण मोजूयात किती किचकट प्रश्न होते. परवा वडिलांनी मुंबईहून एक सुंदर तैलचित्र अगदी स्वस्तात आणलं, या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. संयुक्त आहे का? नाही, कारण आणीबिणी नाही आहे. मिश्र आहे का? नाही आहे. प्रश्नार्थी प्रश्नचिन्ह थोडी आहे, म्हणून सरळ सरळ सोपा प्रश्न होता तो. संकेतार्थी जर तर, जर तर मला इथंच तर दिसतं मारून आलो, 5 सेकंदसुद्धा मी व्हायला घालवले नाही आहेत. व्यायाम करा आणि भरपूर खा. आणि लिहिलं आहे विद्यार्थी, विद्यार्थी म्हणल्यावर वय वा वि वे येतं, 5 सेकंदसुद्धा गेलेले नाहीत. समजलं का वेळ कसा वाचतो? नेक्स्ट आलं आहे पॅरेग्राफ. पॅरेग्राफ मी इथं वाचून दाखवते, वेळ व्हायला घालू आपण काय, मला वेळ येतं आयुष्यात खूप. 1916 सयाजीरावांनी बडोदा कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्म अभ्यासाचे स्वतंत्र अध्यासन सुरू केलं. 1916-21 ही 5 वर्ष विजरी यांच्या नेतृत्वाखाली या विभागानं कामगिरी चांगली केली. यानंतर विजरी इंग्लंडला निघून गेले, त्यांना मदत करणारे राजवाडे यांचं निधन झालं, त्यामुळं अध्यासनाचं काम 22 पासून बंद राहिलं. या 12 वर्षांच्या खंडानंतर 35 लाल यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ते सुरू केलं आणि अखंडित राहिलं. पुन्हा एकदा विभागानं भरार घेतली. पहिली 5 वर्षानंतरची 611 वर्ष जे काय तुलनात्मक धर्म अभ्यासाला योगदान दिलं ते भारताच्या इतिहासात तोड नाही, कारण भारतातील पहिले आणि शेवटचे अध्यासन होते. मी काय अंडरलाईन करतो आहे, कुठं हायलाईट करतो आहे लक्षात घ्या. भारतासारख्या धर्मप्राबल्य असणाऱ्या देशात धर्माच्या वैज्ञानिक आणि तुलनात्मक अभ्यासाला प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत परिघाबाहेर ठेवले आहे. अपवाद राजस्थान विद्यापीठ तुलनात्मक धर्म या एकमेव लिहिलं आहे. इथं एकमेवला आपण हायलाईट केलं. अध्यासन मात्र भारतात कोणत्या विद्यापीठ निर्माण झालेलं नाही आहे. अध्यासन नाही आहे निर्माण. अभ्यासक्रमाचा राजस्थान विद्यापीठात आहे पण अध्यासन निर्माण झालेलं नाही आहे. या पार्श्वभूमीवर 104 वर्षापूर्वी सयाजीरावांनी भारतात तुलनात्मक धर्म अभ्यासाचा पाया घातला होता. त्यांचं एक काम म्हणजे धार्मिक सुसंवादासाठी धर्म साक्षरता अभियान होते. अगदी आजही भारतात तुलनात्मक धर्म अभ्यासक सापडत नाहीत. भारतातील राजस्थान विद्यापीठाचाही काबोत वगळता मग अभ्यासक्रमातसुद्धा नाही आहे. मग स्वतंत्र अध्यास म्हणजे अभ्यासक्रमातसुद्धा नाही आहे. अभ्यासक्रमात स्वतंत्र अध्यासन ही वेगळी कन्सेप्ट आहे. स्वतंत्र अध्यासन म्हणून मी इथं एक गोल केलं होतं. मग प्रश्न असा पडतो की शहाजीरावांनी त्या काळात या विषयातील तज्ज्ञ उपलब्ध नसतानाही अध्यासन कसं चालवलं असेल? आजही तुलनात्मक धर्म अभ्यासाच्या क्षेत्रात कामाच्या रस्त्यानं केलेल्या कामाचं जाणारं काम झालं नाही. 11 वर्षातील उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर त्या क्षेत्रातील संशोधन विभागाने दिलेली चालना, प्रकाशित केलेले शोध निबंध, ग्रंथ यांचे विषय आपल्याला थक्क करून सोडतात. म्हणजे त्यावेळेस केलेला अभ्यास आपला आजही थक्क करून सोडतात. या दृष्टीनं 16 नेतृत्वाखाली तुलनात्मक अध्यासन सुरू केलं. त्यांना लिहिलेल्या पत्रात त्या विषयावर चर्चा केली, कारण 22 विजरी इंग्लंडला निघून गेल्यामुळे ते काम बंद पडलं होतं आणि पुन्हा सुरू करायचा विचार महाराजांच्या डोक्यात होता. पुढं 35 अध्यासन सुरू झालं. 35 पुन्हा सुरू मला इम्पॉर्टंट वाटतं. विजरीने लिहिलेल्या पत्रातील महाराजांची भूमिका घेणं. महाराज काय म्हणतात की बडोद्यामध्ये तुम्ही तुलनात्मक धर्मशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते, मला या विषयांमध्ये आजही रस आहे. मी सध्या नवीन धर्म काढण्याचा प्रयत्न करतो आहे असं नाही, ते माझ्याकडून शक्य नाही. तर हिंदू धर्मातील नवीन पद्धती वगैरे एकत्र करून काहीतरी पुस्तक काढण्याचा माझा प्रयत्न आहे. याचा फायदा नव्या पिढीला होऊ शकेल आणि पुस्तकं सोप्या भाषेत लिहिलेली असतील तर श्रद्धेला बुद्धी प्रामाण्यवादी करण्यासाठी बराच पाठपुरवठा आणि संयम लागणार आहे. जबरदस्ती किंवा सक्ती करून याबाबतीत प्रगती होणार नाही. जबरदस्ती आणि सक्ती करायची नाही आहे. तुम्ही या कामासोबत माझ्यासोबत असता तर बरं झालं असतं.
काही काळापूर्वी या संदर्भात केला होता, पण तेव्हा माझ्याच विचार पूर्ण झालेला नव्हता. बरं, आता पॅरेग्राफ वाचलाय आणि मी जिथं पाहिजे तिथं हायलाईट केलं की ते 5-6 शब्द आहेत, ते 2 मिनिटात नाही 5 सेकंदात त्याच्यावर नजर फिरते. बरं, कोणत्या धर्मसभेला योगदान दिलं? तर इथंच आहे, योगदान दिलं कुठं पा हे बघा, योगदान दिलं तुलनात्मक, किंवा इथं पण लाईन पाठ केली होती आपण, योगदान दिले बघा, धर्म तुलनात्मक धर्माला योगदान दिले म्हणून ते प्रश्न तुलनात्मक. सयाजीरावांनी कोणते अभियान चालवले? धर्म साक्षरताला पण अंडरलाईन केलं होतं आठवत असेल तर. कोणते कार्य हाती घेतले? अध्या काय करायचं होतं त्यांना? तत्वज्ञानाची चिकित्सा, धर्मप्रसार तर करायचा नव्हता. शोधनिबंध आणि ग्रंथ प्रकाशन इथं लिहिलं असेल कुठंतरी, मी वाचलं आत्ताच. हे प्रार्थना गीते यांना एकत्र पुस्तके काढण्याचा म्हणून मी हे लिहून आलो आहे. ठीक आहे, सयाजीरावांनी श्रद्धेला कशाची? बुद्धी प्रामाण्य अंडरलाईनच केले. आणि तुम्ही शीर्षक काय द्याल? तर धर्म साक्षरता की धर्माचा वैज्ञानिक अभ्यास. इथं वैज्ञानिक वगैरे असे शब्द आलेत का? नाही. आपलं काय ठरलं आहे? सीसॅटमध्ये पॅसेजमध्ये उल्लेख असलं, सीसॅटमध्ये नाही कुठं पण पॅसेजमध्ये उल्लेख जर असला तरच त्याला बरोबर घ्यायचं. धर्मसंशोधन मला बरोबर वाटू शकतं, धर्मांधश्रद्धा हे बरोबर वाटू शकतं, पण धर्म साक्षरता हा शब्द मी 3-4 वेळा पॅसेजमध्ये वाचला आहे म्हणून मी लिहून येणार आहे. खालीलपैकी कोणता शब्द निपुण या समानार्थी शब्दाचा समानार्थी नाही आहे, सॉरी, निपुणचा समानार्थी शब्द नाही. निपुण म्हणजे स्किलफुल, पारंगत, कुशल. कसबी आणि निरामय कन्फ्यूज झालो तो. आता तुम्ही म्हणणार कन्फ्यूज कसं काय? जर तो जो काही एक्झाम प्रेशर असतो त्या एक्झाम प्रेशरमध्ये बरंच काही आठवत नाही, म्हणजे एक मित्रच त्याला कमिटीची स्पेलिंग आठवली नव्हती, कमिटीची आता सगळ्यांनी पाठ केली आपण, DEE वगैरे, ती सुद्धा आठवत नव्हती. एक्झाम प्रेशरमध्ये आपल्याला आठवत नाही, डोकं काम करण्याचं बंद करतो. आणि जर तुम्ही सिरियस असाल एक्झामबाबत तर मग कसबी आणि निरामयला मी थोडं कन्फ्यूज झालो आणि नंतर म्हटलं स्किलफुल याच्यात कसं आहे, कसबी म्हणजे हे पण येतं, निरामय म्हणजे काहीतरी वेगळे आणि समानार्थी नाही आहे. कृपण म्हणजे उदार आणि कृपान म्हणजे काय, तलवार वगैरे, ते आपण पाठ केलं होतं व्होकॅबच्या बॅचला वाळंबे सरांचा. आणि असे काही निवडक घेतले होते त्याच्या बाहेर जात नाही. ओट म्हणजे ओष्ट, पिवळा म्हणजे पीत, काम म्हणजे कार्य, जोगी म्हणजे भोगी, असं असतं का कुठं? नाही, म्हणून ते उत्तर येतं. अन्योक्ती म्हणजे काय, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. अलंकार मी म्हटलं होतं करा, लोक म्हणले होते करू नका, पण म्हटलं कंबाईनला येतं ते अलंकार करा तर आलं होतं, त्याची व्याख्या आली होती. दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास, इथं उश्वास आणि सुस्कारा याच्यात कन्फ्यूज होऊ शकतं, म्हणून आपल्याला मोहरा वाळंबे सरांची जी काय होक्याबे त्याच्यात काय दिलेले असतात ते शब्दसमूहासाठी योग्य शब्द, तिथं सुस्काराचे आपल्याला उत्तर मिळतं आहे. गंभीर चुकीमुळं सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, म्हणजे काय, मूक गिळून उभी होती, मूक धरून गप्प बसली होती, काकदृष्टीने बघत नाही, हे फालतू लो म्हणजे याच्यात विचार करायचा पण प्रश्न नाही. म्हणूनच पोरांना 75+ मार्क आहेत का? तर विचार करायची पण गरज नाही. पोलीस भरतीसारखे प्रश्न होते जवळपास. गणलं कुठं सगळं? इंग्लिशला सगळ्यांनी माती खाल्ली का? तर आपलं ते थोडेफार प्रश्न अवघड पण होते, तरी पण मग 75+ का गेले? कारण त्यांचं थोडंफार इंग्लिश बॅकग्राऊंड चांगलं होतं वगैरे, काही जे काही कारणं असतील किंवा त्यांनी प्रॅक्टिस केली असेल, टेस्ट सिरीज सोडवली असेल. आपला 17 डिसेंबरचा जो टार्गेट आहे तो इंग्लिशमध्ये 65+ सॉरी लँग्वेजमध्ये 65+ आहे, पण मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतो आहे 70+. इथं 70+ आणि तिकडं 50, 120 सेफ झोन तुम्ही क्लर्क तुमच्या जिल्ह्यामध्ये होत आहे. ठीक आहे, होम केडर ज्याला आपण म्हणतो आहे. नेक्स्ट 27, स्वातंत्र्य सैनिकांचा आदर करा. आदर करा म्हणजे काय? अपमान करू नका, अनादर करू नका. मग इथं मला दोन सेम वाटले, पण लिहायचं काय? जर वाक्यरचना आपण बघितलं तर व्हर्ब जे असतं, क्रियापद जे असतं ते शेवटी पाहिजे, म्हणून उत्तर बरोबर येतं. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्याच्यात कर्म आहे, त्यानं उघडले, उघडणारा कोण? तो. किंवा राम शिवधनुष्य मोडतो, मला जे सोपं वाटतं ना मी ते उचारतोय. राम शिवधनुष्य मोडतो, मोडणारा कोण? राम. काय मोडतो? शिवधनुष्य. म्हणून मला क बरोबर वाटलं, क उत्तर इथं पण आहे, इथं पण आहे. आता अ आहे बरोबर का नाही ते चेक करायचं आहे. अवर गेलो, त्यानं दार उघडले, उघडणारा कोण? तो. तो उघडले, त्याने उघडले. काय उघडले? दार. म्हणजे इथं कर्म आहे, सकर्मक आहे. अ आणि क बरोबर. शारदीय चांदण्यात समुद्र मनमोहक दिसतो, दिसणारा कोण? समुद्र. आपल्याला काय विचारलंय? उद्देश. उद्देश म्हणजे काय असतं? करता.
मग दिसणारा कोण? करता. करता कोण आहे? समुद्र. आपण देशासाठी त्याग करू. संगीतार्थी आहे का? जरतर आहे का? नाही. विद्यार्थी आहे का? वाविवे आहे का? नाही. अकरणरूपी. करणरूपी आणि अकरणरूपीमध्ये काय असतं? करणरूपी म्हणजे करण म्हणजे यस म्हणजे पॉज काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह होकारार्थी होकारार्थी आणि अकरणरूपी म्हणजे काय? निगेटिव्ह नोवाले नकारार्थी म्हणजे अकरणरूपी. मग आता हे पण नाही आहे हे पण नाही म्हणजे उत्तर काय? आज्ञार्थी. मग त्याग करू आज्ञार्थीमध्ये येतं ना ते कर्तव्य वगैरे काय ते बघा. नेक्स्ट हे वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्यरचनेत बदल केला जातो. आपण वाक्य रूपांतर करतो. याचं पण बघा उत्तर इथं दिलं 31 कुठं हे इथं हे जे केलं ना नकारार्थी वाक्य वगैरे याला वाक्य रूपांतर म्हणतात. नेक्स्ट 32 जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या किंवा कर्म बदलत नसून ते तृतीय पर लहान पोराला पण माहिती आहे. क्रियेचे पूर्णत्व हा क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो? पूर्णत्व लिहून झाले वाचून झाले मग आपण इथं काहीतरी पाठ केलं होतं षष्टी वगैरे त्याचे कर्त्याला षष्टी असती त्याचा निबंध लिहून झालं त्याचे खाऊन झाले हे जे काही लिहून झाले हे पूर्णत्व आणतं ना समापन कर्मणी. नाही सुचलं तर ऑप्शन चेक करा. शक्य कर्मणीमध्ये काय असतं? शक्यता असती त्याला करवते वगैरे पूर्णत्व नाही आहे. पुराण कर्मणी म्हणजे जुना हे पण घटलं. प्रधान कर्तुक. प्रधान कर्तुकमध्ये काय असतं? कर्ता महत्त्वाचा असतो त्यानं दार उघडलं वगैरे. पण इथं याच्यात आणि याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं. मी याला ट्रिकीमध्ये टाकतो. एखाद्या म्हणीतील हा त्या म्हणीचा आत्मा असतो. लोकांना अलंकार लय भारी वाटलं. अलंकार त्या म्हणीचा आत्मा असतो आणि टिक करून आले. ऑलमोस्ट सगळेजणं याच्यात चुकलेत. याला पण मी काय करतो किचकट प्रश्नांच्या यादीत टाकतो. इथं तर विचार आणि ध्वनी हे आपण काढून टाकतो. अलंकार आणि अनुभव याच्यात कन्फ्यूज होतं. आता मी अलंकार का टिक केलं? कारण म्हणी जेव्हा बनते बघा कोणती पण म्हणी तर ती अशी असते नाचता येणं म्हणे का अंगण वाकडे वगैरे किंवा थोडंफार यमक जुळत असते. यमक जुळतं असं बरोबर वाटतं. अलंकार म्हणजे काय? मला तिथं भाषेचं सौंदर्य दिसतं आहे त्या म्हणीमध्ये. म्हणजे कोणती म्हण जर म्हटली तर असं वाटतं की भाषा किंवा मी जे काय बोलतो आहे माझे शब्द आहे ते मला सुशोभित करायचे सौंदर्य त्याला प्राप्त करायचे म्हणून मी अलंकार लिहून आलो. पण त्याच्या मागचं लॉजिक असं होतं की एखादी जी म्हण बनती ती अनुभवांवरून बनती. आपण म्हणतो ना मागच्या लोकांच्या जुन्या लोकांच्या ज्या म्हणी होत्या त्या खऱ्या होत्या म्हणजे काय तर त्यांचा अनुभव खरा होता म्हणून ते अनुभव उत्तर दिले. हे उत्तर चुकायलाच पाहिजे होतं ते आपण ट्रिकमध्ये टाकतोय. जे काही किचकट प्रश्नामध्ये टाकतोय असं समजूयात ते प्रश्न सगळ्यांचे चुकणार होते. मग सगळ्यांचे न चुकणारे बाकी सगळ्यांचे बरोबर येणारे जे काय म्हणते लहान मुलाचा प्रश्न आहे फालतू प्रश्न आहे ह्या प्रश्नांमधून आपली समजा 40 बरोबर यायला पाहिजे. मग याच्यातून आपले जर 35 बरोबर आले तर आपल्याला 5 मार्काची इम्प्रूव्हमेंट आहे. एवढं सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे या 5-6 दिवसांमध्ये. समानार्थी मन. आज अंबारी उद्या झोळी भरी म्हणजे काय? आज आहे तर करून घ्या उद्या पाहून घेऊ. काडी चोर तर माडी चोर म्हणजे काय? एकदा जर त्याला म्हणलं की हा चोर आहे तर किंवा एखादी लहान चोरी केली तर तो मोठी पण चोरी करू शकतो. तस तर त्याला हे बरोबर वाटतं. खोट जडली बालपणी सुटता सुटे ना हे एक होतं. ही जोडी लागली तर अचं 3 लागते का बघा खूप ठिकाणी लागतात आणि सीचं 1 लागते का बघा सीचं 1च लागते. मग तरी पण क्रॉस चेक व्हेरीफाय करायचं. डीचं 2 आहे का? मला वाऱ्यावर वरात दर्यावर घाला मला अर्थ नाही माहिती. मी बीवर जातो. बीचं 4 आहे का? मन सुबे केले नि दिवस निघून गेले मनात मनोरे पुढे ताटकोरे बरोबर आहे माझं उत्तर बरोबर आहे क्लिक केलं. अशा जोड्या लावामध्ये मला सीचं 1 दिसलं मग टिक मारलं आणि पुढं गेलो आणि नंतर समजलं माझं उत्तर चुकलं कारण ते सीचं सॉरी इथं समजा बी आहे तर बीचं 4 दोन्ही ठिकाणी होतं आणि मी हे बघितलंच नाही मला हेच वाटलं. असा मूर्खपणा करायचा नाही आहे. ठीक आहे. कधी कधी सगळं वेगळं वाटू शकतं. एक्झाम्पल आता तुम्ही जर मारलं सीचं 1 वाटतं आणि 1च ऑप्शन आहे आणि मी 1 मारून आलो ठीक आहे तुम्ही चांगले गुड अभ्यास आहे. पण सीचं मला 4 दिसलं आणि मला वाटलं 4 आहे आणि मग 1च ऑप्शन होतं आणि मी मारून आलो. तू बाकीचे जर व्हेरीफाय केले असते तर आपला प्रश्न चुकला नसता. समजले मला काय म्हणायचं? सगळे ऑप्शन बघायचे.
ऑप्शन बघितलं आणि मारून आलो ही चुकीची पद्धत आहे, याच्यात सिली मिस्टेकमध्ये मार्क घालो आणि मग मला पण 50 आले असते, सिली मिस्टेक केल्या, मराठीत 35 आले, माती खाल्ल्यानंतर एक्सप्रेशन द्यायचं नाही, आपला सरळ रूल आहे, पुढच्या वर्षीच्या अभ्यासाचा तयारी लागायचं. कपिला षष्टीचा योग, इथं मला एक ऑप्शन वाटला की कपिला षष्टीचा लय काळानं येणारी संधी, मी बघितलं सी, अरे इथं तर 2-3 ऑप्शन आहेत, मग ए बी सी चेक करा, कारण ए इथं पण आहे, ए पण आहे, म्हणजे ए सी तर फिक्स आहे, मग बी चेक करा. अपूर्व घटना मला वाटू शकतं, अपूर्व घटना पण आहे किंवा विलक्षण योगायोग तर आहेच आणि पुष्कळ काळानं येणार संधी आहे, फक्त आता कन्फ्यूज कुठं झालं आहे बीमध्ये. अपूर्व घटना म्हणजे काय, याच्या आधी कधीही घडली नाही, पूर्वी न घडलेली घटना अपूर्व, पण कपिला षष्टीचा योग पुन्हा पुन्हा येते ना ती संधी, म्हणून मी याला इलिमिनेट केलं आणि माझं उत्तर बरोबर आलं. समजलं? म्हणजे जे काय म्हणतात ना लोक, काय म्हणतात, गो विथ मॅक्सिमम, हे लॉजिक आणि ट्रिक्स बॅचवाल्यांचा फालतूपणा सांगतोय, मला काय इथं पैसे कमवायचे नाही, लॉजिक आणि ट्रिक्सवाल्यांचं म्हणजे सांगायचं पैसे कमवायचे म्हणायचं, तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर वापरा. तर सर्व पर्याय बरोबर आहे असं तर कधी येत नाही, कळीचा नारळ आपल्याला माहिती तो भांडणं लावणार वगैरे, म्हणून ए बी सी राहिलं. मी कन्फ्यूज झालो बीमध्ये, मला चेक करायचं होतं, मग मला आठवला कोणत्या तरी लॉजिक ट्रिकवाल्याचा मास्तर ज्याची एक पण प्रिलिम निघाली नाही आहे, मी अशा मास्तरांबद्दल बोलते फक्त, ठीक आहे. तर ज्याची एकही प्रिलिम निघाली नाही, त्या मास्तरची ट्रिक तुम्हाला आठवली, तुम्ही काहीतरी पैसे भरून कोर्स केला होता, मग तुम्ही म्हणले की रिझल्ट येतो आणि बिना अभ्यासाचा येतो, तुम्ही म्हणले मारा ए बी सी, परत -2.5 गेलात, इथं पण गेलात आणि इथं पण गेलात. ते त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, अद्वितीय. अहम अहमिका, अहम भाव लिहून आलेत लोक, स्पर्धा लिहून आलेत, स्पर्धा तर बरोबरच आहे, कारण मी होकॅपचं जे लेक्चर टाकतो प्रत्येक काय म्हणतात मेन्सच्या आधी आपल्या टेलिग्राम चॅनलवर, तर त्याच्यात हे येतं, मी इम्पॉर्टंट बरोबर घेतलेत, काहीतरी 10 मिनिटाचं लेक्चर आहे ते ऐकून संपून टाकायचं. आणि मी याचं एक्झाम्पल पण दिलं होतं की तलाटी होण्यासाठी आपल्यांमध्ये अहम अहमिका लागली आहे आणि ते आलं बरोबर. जे एक्झाम्पल दिले ते येतात, विरामचिन्हाचा वापर, विरामचिन्हाचा वापर करताना आपण जेव्हा वाक्य असतं तेव्हा 2 आहेत का नाही बघतो, इथं 2 आहेत, इथं 2 नाहीत, म्हणजे हे तर गेलं. हा जो एक असतो ना एक, तो शब्दासाठी वापरतो आपण, एवढं लक्षात घ्या. आणि हे जे 2 वापरतो ना, हे वाक्यासाठी वापरतो, म्हणून हे एक तर नाहीच आहे आणि हो असं थोडी येत असतं, सरळ सरळ लहान मुलाला पण समजतं. आणि 2 तर कधीच नसतं तिथं, परत इथं 2 ऑप्शन मारा, जास्तीचे जावा, गो विथ मॅक्सिमम, ही लॉजिक फालतू फ्लॉप आहेत. पोर्तुगीज शब्द सांगा, भाकरी पाटक्याला एक कानडी आहे, तिकीट इंग्लिशमधून आलं आहे, सामान मला माहीत नाही, पगार मला माहीत नाही, मी कन्फ्युजन आहे, मला शब्द पाठणे होत, मी याला ट्रिकीमध्ये टाकतो. खालीलपैकी कोणते विधान उद्गारार्थी, उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे, 2 सेकंदसुद्धा नाही. त्यानंतर द्वितीया वगैरे, आता द्वितीया काय, सलात नाते असू शकतं, चतुर्थी पण सला नाते असू शकतं, षष्टी चाचीचे असतं आणि तृतीया काय असतं, ने असतं, हे उन्हून काय असतं, पंचमी असतं ना, म्हणजे काय तर डीचं 3 लागतं आहे आणि ते चुकीचं आहे, डीचं 3 हे चुकीचं आहे. कोणत्याही काळात असणे आणि विचार करणे याबाबत काय मारा, स्वार्थी तर नाही आहे, सॉरी मला वाटतं प्रश्नार्थी तर नाही आहे, उद्गारार्थी नाही, विधानार्थी आणि स्वार्थीमध्ये मला कन्फ्युजन आहे. मग इथं कोणत्याही काळात, स्वार्थीमध्ये काय पाठ केलं आपण, फक्त काळाचा बोध होतो, फक्त काळाचा बोध, घुटून घुटून पाठ केले ते पिवळं लाल निळं असं हायलायटर पण वापरले तुम्ही वाळंबे सरांच्या पुस्तकात, म्हणून स्वार्थी तर कट झालं, कारण इथं कोणत्याही काळात असणे आणि विचार व्यक्त करणे विधानार्थीमध्ये येतं. इथं ट्रिकी असू शकतो प्रश्न, स्वार्थी लिहू का विधानार्थी असं होऊ शकतं, म्हणून मी याला किचकट प्रश्नांच्या आधी टाकतो. पाऊस वेळेवर आला म्हणून पिके वाचले, पाऊस वेळेवर आल्याचा परिणाम काहीतरी झाला, परिणाम कुठं येतं, संयुक्तमध्ये, केवळमध्ये का मिश्रमध्ये, कुठं येतं, संयुक्तमध्ये येतं ना. मी खूप कष्ट करून पैसा मिळवीन, मी मिळवीन आज्ञा दिली आहे का नाही, जर तर आहे का नाही, उद्गारवाचक दिसतंय का, इथं उद्गारवाचक दिसतंय का नाही, सरळ विद्यार्थी आहे. मग विद्यार्थीमध्ये वा वी वे असावा, ही पण आपली ट्रिक आहे, वा वी नाही आहे म्हणून मी इलिमिनेट केलं, बरं ठीक आहे मी विद्यार्थी इलिमिनेट केलं. उद्गारवाचक आहे का नाही, जर तर आहे का नाही, आज्ञार्थी आहे का, कन्फ्यूज आहे मी आज्ञार्थी म्हणून, म्हणजे आज्ञार्थी नाही तर विद्यार्थी असू शकतं, कारण मी वा वी वीची इथं ट्रिक केलं, म्हणजे दुसऱ्या वेळी मी विचार करतो, मीच विचार करतो असा तुम्ही विचार करणार हे गरजेचं नाही आहे ना, 2 विचार इथं होऊ शकतात,
मी इथं कन्फ्यूज झालो विद्यार्थी आणि आज्ञार्थी. मला एवढं समजलं की वावी नाही आहे, मी आज्ञार्थी मारून आलो असं पण होऊ शकतं. पण जर मी बेसिक कन्सेप्टकडे गेलो तर आज्ञार्थीमध्ये ते प्रतिज्ञा आदेश काय असतं अजून मागणी मला आठवणं गेलं बाबा ते काय असं काहीतरी पाठ केलं होतं. आणि विद्यार्थीमध्ये इच्छा कर्तव्य योग्यता अजून काहीतरी होतं शक्यता असं काहीतरी होतं. हे चार होते चार विद्यार्थीमध्ये आणि ह्या चारमध्ये ते बसतं एवढं मला क्लिक झालं म्हणून विद्यार्थी वाचलं. बाकी उपदेश प्रार्थना विनंती मागणी हे आज्ञार्थीमध्ये जातं. मी पैसा मिळवेल इच्छा आहे माझी खूप कष्ट करून आणि ती माझी योग्यता पण आहे किंवा मी मिळू पण शकतो शक्यतामध्ये पण येतं. मला तिन्ही ठिकाणी ते योग्य वाटलं म्हणून मी विद्यार्थी लिहिलं ते बरोबर आलं. तद्भव शब्द तद्भव म्हणजे काय बदल झाला. आता गुरुपुत्र पुष्पाग्नी काय बदल झाला आहे का नाही कारण अग्नीला आपण आग लिहितो ना म्हणून नाही आहे. डी डी काढून टाक सगळं ए बी आणि सी म्हणजे एकतर हे पर्याय नाहीतर हे पर्याय. मला जर समजलं की सी हे चुकीचं आहे म्हणजे मी ए बी बरोबर लिहिणार आहे मी सी चेक करतो. पाय पद पानचं पर्ण असतं सासूचं माहीत नाही सासऱ्याचं ससूर काहीतरी पाठ केलं होतं आपण म्हणजे सी बरोबर आहे. सी बरोबर आहे तर मी वाचत पण नाही वेळ व्हायला पण घालत नाही. समजलं पाच सेकंदाचा प्रश्न होता. वाढदिवसानिमित्त गौरीला अक्षयकडून हिरेजळीत काय मिळाला. मी नजराना नसते देत कोणाला ठीक आहे ते राजा बिजराला देत असतो. माळ माळच थोडी देईन मग माळ मिळाली असती ना मिळाली मिळाला थोडी असतो. मी जो विचार केला आहे तोच सांगतो आहे नॉट लॉजिक. अजून काय उपहार मिळाला आणि भेट मिळाला असं पण माझ्या डोक्यात आलं होतं पण भेट मिळाली असतं हे पण भेट आणि उपहारला मी भेट वस्तू असं म्हणतो ठीक आहे म्हणून मी उपहार मारून आलो तो उत्तर बरोबर आलं आहे. 48 उपसर्ग पहिले जो लागतो तो म्हणजे नी ठीक आहे म्हणजे मला तर उपसर्ग भेटला. प्रत्यय शेवटाला लागतो म्हणजे तो अक असतो अक प्रत्यय म्हणजे प्रत्यय पण भेटला. नंतर सामासिक आणि अभ्यस्त अभ्यस्त आत्ताच पाठ केला तो कधी कधी सॉरी पाठ केला म्हणजे लिहून आलो आपण. हा चौथा प्रश्न आहे म्हणजे 8 क्वेश्चनचे मार्क जे आहेत कुठं मराठी ग्रामरमध्ये बिना अभ्यासाचे इथंच दिलेत ठीक आहे. अभ्यस्त द्वंद्व आलं ना ते कधी कधी त्याच्यावरून मला समजलं सीचं चार उत्तर. विरोधार्थी वाक्प्रचाराचा जोडा ओळखा याच्यात पण मी तुम्हाला सांगितलं होतं की घाई करायची नाही ओळखायचं काय. उखळ पांढरे होणे द्रविडी प्राणायाम म्हणजे काय अवघड. हातचा मळ म्हणजे काय सोपे. एक जोडी लागली बीची चार इथं पण आहे बघा. आता एचं 3 दिलंय सीचं बघायचं आहे. मुळावर येणं मुळावर उठला म्हणजे काय मला त्रास देतोय आणि अभय देतोय म्हणजे काय सपोर्ट करतोय म्हणजे हे पण विरोधार्थी आहे. सीचं 2 यायला पाहिजे उत्तर आहे माझं. तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला तू म्हणतोय मला त्यांच्याबरोबर जाऊ नको तुला झपणार नाही पण आता राहिलंय काय माझं म्हणजे आई काय म्हणती की माझं तुझ्या वडिलांशिवाय कोणीच नाही आहे आई वडील सोबतच असणार आहेत जिकडं सोई तिकडं द्वारा. 50 प्रश्न होते एवढे मोठं एक्सप्लेन करून पॅसेज वाचूनसुद्धा 33 मिनटं लागलेत. म्हणजे हा जो काही क्वेश्चन पेपर होता तो 33 मिनटामध्ये सॉल्व होण्याजोगा होता. आपण धरूयात 30 मिनटं लागले आणि 3 मिनटं ते गोल करायला लागले प्रश्न सॉल्व होत आहेत पेपर कव्हर होते. आता इंग्लिश बघूयात तो 33 मिनटामध्ये सॉल्व होण्याजोगा होता. आपण धरूयात 30 मिनटं लागले आणि 3 मिनटं ते गोल करायला लागले प्रश्न सॉल्व होत आहेत पेपर कव्हर होते. आता इंग्लिश बघूयात इंग्लिशमध्ये बऱ्याच प्रमाणात कमी मार्क आलेत त्यामुळं मी काय चुकलो आहे कुठं चुकलो तुम्ही म्हणसान हे एवढं चुकलं का तर तेवढं मी चुकलो आहे खरंच तर ते सांगणार आहे. बाकी काय विचार करायचा किंवा काय आपला अभ्यासाचं राहिलं आहे तेवढं ते 2 दिवसात तुम्ही करून घ्या ठीक आहे. 51 प्रश्न फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाईन कॉल ऑनचा अर्थ विचारलं आहे. कॉल ऑन मला नाही माहिती अर्थ मी पूर्ण वाक्य वाचतो आहे आणि त्या वाक्यानुसार अर्थ काढतो आहे. विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय 7 AM टुमारो म्हणजे त्याला सांग की उद्या 7 पोचायला पाहिजे. विल यू कॉल ऑन हिम म्हणजे काय मला आठवतं इथं मला असं समजतं की तू त्याला बोलव. कॉल ऑन हिम टुडे मग शाऊट तर नाही आहे. इन्व्हाइट असू शकतं रिमेंबर असू शकतं टू पे अ व्हिजिट असू शकतं का तर त्याला आज तू आठवण करून दे म्हणून मला हे योग्य वाटलं मी मारून आलो त्याचं उत्तर होतं टू पे अ व्हिजिट. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन एडम ॲट लॉगर हेड्स
ते जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर रेडिओ एम पी एस सी टेलिग्राम चॅनल आहे माहीत नसेल तर, ते जे किती 24-25K सबस्क्रायबर आहेत, त्याच्यावर होकॅब असा शब्द शोधा, किंवा जे म्युझिक सेक्शन असतं ना त्या म्युझिक सेक्शनमध्ये एक ऑडिओ असतो, किंवा आपल्या ॲपवर पण ते आहे, त्या आर टी एसच्या आर टी आयच्या कोर्समध्ये, त्या होकॅबमध्ये जेवढे घेतलेत ना आयडियम्स किंवा अजून काय घेतले आपण ते वन वर्ड घेतलेत, वन वर्ड बाहेरचं काहीच येत नाही, तर ते ॲट लॉगर हेड्स पाठ केलं की भांडणं करणं. अल्ट्रुइस्टिक पहिला शब्द होता, अल्ट्रुइस्टिक मोटिव आहे म्हणजे काय, सेल्फिश नाही, ब्रुटल नाही, इनह्युमन नाही आणि विकड म्हणजे दुष्ट, सगळे विरोधार्थीचे. मग मी गेलो इकडं बघितलं, अपोजिट शब्द विचारला आहे. अल्ट्रुइस्टिक म्हणजे निस्वार्थ, निस्वार्थ एक्झॅक्ट अपोजिट काय येणार पाहिजे, स्वार्थ. कोर्स आणि कोर्स, होमोफोन्स वगैरे काय ते असतं, होमोनिम्स होमोफोन्स म्हणतो आपण, त्याच्यावर प्रश्न आला आहे. द विलेजर्स मे बी कोर्स इन देअर लुक्स, लुक्स त्यांच्या दिसण्यावरून आले. द रिव्हर ॲपियर्स टू बी चेंजिंग, रिव्हरचं कोर्स, रिव्हरचं कोर्स म्हणजे काय, रिव्हरला वॉटर्स असती, सब्जेक्ट नसतं, सब्जेक्ट नसतं, डायरेक्शन पण असती, ठीक आहे. आता कोर्स इन द बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट, मग पुअर पण येते, रफ पण येते. आता विलेजर्सला तुम्ही पुअर म्हणायचं का रफ म्हणायचं, तुमचा डिसिजन. बरं, मला याच्यात कन्फ्युजन आहे, मग मी काय करतो, रिव्हर वाचतो. द रिव्हर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स, आता वॉटर चेंज करतं का डायरेक्शन चेंज करतं, मोस्ट सुटेबल काय वाटतं, डायरेक्शन चेंज करणारे. मी आत्तापर्यंत ट्रिकीमध्ये इथं याला एक टाकतो आहे, त्यानंतर काहीच नाही इथं, ठीक आहे. नेक्स्ट 55, अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम, अर्बन म्हणजे काय, शहरी. ही इज द सोल ऑफ अर्बेनिटी अँड वीट, ह्या अर्बेनिटीचा अर्थ मला माहीत नाही, पण अर्बन एम्प्लॉयमेंट इन सिटीज नसतात, कॉर्पोरेट नसतात, इंडस्ट्रीयल नसतात, इन बँक्स नसतात. बरं, मग काय येत असतं नेमकं, तर सिटीजमध्ये कॉर्पोरेट पण असतं, इंडस्ट्री पण असतं, इन बँक पण असतं, इन सिटीज हे ह्या तिघांना इन्क्लूड करतं. अर्बन म्हणजे शहरी, शहरी म्हणजे सिटी. मग थोडं ब्रॉड ऑप्शन घ्यायचं तर मला ए येत आहे. पंक्चुएटेड विचारलं, मला इथं कॅपिटल दिसलं, इथं स्मॉल दिसलं, मला लगेच समजलं की काहीतरी कॅपिटल स्मॉलचं आहे, हेच ऑप्शन कट होतं. आता पंक्चुएशन, पंक्चुएशनमध्ये विल यू म्हणजे क्वेश्चन फॉर्म झालं आहे, क्वेश्चन फॉर्म झालं आहे तर उत्तर तेच पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्स विचारलं, काय निगेटिव्ह सेंटेन्स, सॉरी पॉझिटिव्ह सेंटेन्स काय, वी ॲडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म, आम्ही असं मान्य करतो की आम्ही पिक्चर पाहायला गेलो होतो. निगेटिव्हमध्ये काय यायला पाहिजे, की आम्ही पिक्चर पाहायला गेलो होतो, हा जो वाक्याचा अर्थ आहे, मतीचा अर्थ आहे जे काय म्हणतो आपण, ते चेंज नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं, आम्ही पिक्चरला गेलो होतो आम्हाला मान्य, हेच म्हणायचं आहे, फक्त निगेटिव्ह सेन्समध्ये म्हणायचं आहे. मग आपण काय म्हणू, आम्ही पिक्चरला गेलो होतो हे आम्ही नाकारत नाही, तेच आहे. वी डू नॉट डेनी दॅट वी वेंट टू सी फिल्म. शी गिव द बॉय अ बुक, चेंज द सेंटेन्स इन टू पॅसिव वॉइस. आता इथं दोन कर्म आहेत, एवढं तर मला समजलं, काय हे बॉय आणि बुक, म्हणजे दोन प्रकारे पॅसिव वॉइस होतो. हे रूल तर तेवढे पाठ केलेत आपण शिंदे सरांच्या पुस्तकमध्ये, महेश पाटील सरच्या ग्रामर बॅचमध्ये, किंवा मग तुम्ही पालसुरी वोकॅब बक्सी काय जे वाचत असाल ते काय. दोन प्रकारे होतं, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे असं होईल, एक प्रकारे बुकने होईल, द बॉयने होईल आणि द बुकने होईल, असं मला म्हणायचं फक्त, आणि त्यातून एकच बरोबर असेल. तर मग मी अ बुकचं वाचतो, एक अ बुक, अ बुक वॉज गिवन टू हर बाय द बॉय, गिवन टू द बॉय बाय हर, ह्या दोघांपैकी चूक काय बरोबर ते ओळखायचं. शी गेव द बुक बॉय, बॉयला दिलं ना, टू द बॉय, म्हणजे हे बरोबर आहे, सी बरोबर आहे, कोणतं ऑप्शन आहे, एकच. काही लॉजिक लावायची गरज नव्हती, याला मी कॉमन सेन्स म्हणतो, जो की जनरल अभ्यासानं येतो आहे. 59, विच इज द फॉलोइंग करंट नाउन, शिंदे सरांच्या पहिल्या चॅप्टरमध्ये डिस्ट्रक्शन. वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन हु इज गुड जज अँड आर्ट, कनोइजर आपण म्हणतो त्याला, खाऊ खाऊगुल्या मराठी शब्द आहे, किंवा खवय्या, खवय्या असा शब्द आहे एखाद्या वोकॅबच्या बुकमध्ये. एखादं म्हणजे कोणतं, तुम्ही कोणतं पण वापरा चालणार आहे, फक्त काय 500,000 शब्द पाठ असले तरीसुद्धा इथं पैकीच्या पैकी मार्क येतात. आणि त्याला ॲडिशनमध्ये आपण काय करतो आहे, PYQ. आता 8 दिवस राहिलेत, फक्त कॉन्फिडन्स बूस्ट करतो आहे आणि डिटेल याचं सोल्युशन पण घेतो आहे.
त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही, जे राहिलं ते सोडून द्यायचं. जसं की माझं स्वतःचं मूड राहिलं तर ते दोन अर्धा एक तासाचं आहे ते वाचून घेईल, त्यानंतर गेलं तर माझं ते हे राहिले व्होकॅबचं काय म्हणतात त्याला सिनॉनिम्स अँटोनिम्स तर ठीक आहे, फ्रेझल वर्ब, फ्रेझल वर्ब राहिले आणि मी ते सोडून देते. मग त्यात दोन प्रश्न हो चार प्रश्न हो ते मला नाही करायचं कारण ते मला येतच नाही. तर तशा प्रकारे तुम्ही वापरा की आता नाही करायचं तर नाहीच करायचं. ठीक आहे, रन, द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग्स. तर खालच्या कंटेक्स्टनुसार रनचा अर्थ ओळखा. आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे इट. पण हे काय म्हणतं, रन रिप्रेझेंट द ॲक्शन ऑफ मुवमेंट ऑन द फूट, मुवमेंट ऑफ फूट ओळखायचे आहे. आय नीड टू गो अ रन टू स्टे फिट म्हणजे फूट फूटवरच रनला जायचं ना त्याला, म्हणजे हे आहेच पण मला पुढं पण वाचायचं आहे. शी रन सक्सेसफुल, इथं थोडी पायावर चालते. द वॉटर बिगेन टू रन, वॉटर थोडी पायावर चालते. ही हॅज अ लाँग रन अहेड इन द मॅरेथॉन अहेड ऑफ ही. लाँग रन म्हणजे इथे डिस्टन्स दिले त्याने, पायावर नाही. म्हणजे माझा जो पहिला ऑप्शन होता तोच बरोबर आहे. एक्सेसिवली टॉक ॲक्टिव, माझ्यासारखा, त्याला आपण बडबड्या म्हणतो. लोकेशियस, टॅसिटन आणि रेटिसंट हे समानार्थी शब्द आहेत. मी अजून सांगतो, होकॅपचं कोणतं पण पुस्तक यावर्षी मला माफ करा, पुढच्या मेन्सला 2024 मेन्सला कोणतं पुस्तक काय पुस्तक काहीच गरज पडणार नाही. ऑडिओमध्ये एवढं परफेक्ट होईल तुम्हाला की काहीच गरज पडणार नाही कोणाची. ठीक आहे, व्हिडिओ तर बनवूच आता आहे आपल्याकडं सुविधा. तर टॅसिटन रेटिसेंट समानार्थी शब्द आहे, याचा अर्थ होतो मितभाषी. मला वाटतं रेडिओ MPSC हे जे काय यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावर मी काही सिनॉनिम्स अँटोनिम्स घेतलेत तेवढे केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन. माय पेरेंट्स, आता प्रिपोजिशन विचारले, कन्सर्ट इन, कन्सर्ट ॲट, कन्सर्ट फॉर, कन्सर्ट टू. मी काय म्हणतो तुम्हाला कोणतं पण सांग, कन्सर्ट ॲट माय हेल्थ पण चांगलं वाटतं, कन्सर्ट फॉर माय हेल्थ पण चांगलं वाटतं. पण याचं फिक्स उत्तर असतं आणि त्याला आपण फिक्स प्रिपोजिशन असं नाव दिलं आहे त्या टॉपिकला, फिक्स प्रिपोजिशन. मग ते कन्सर्न फॉर असतं तर हे मला येणार नाही म्हणून मी याला काय टाकतो आहे, ट्रिकीमध्ये टाकतो आहे. मला म्हणजे कोणालाच नाही येणार ते जर पाठ नसलं तर. इकडं अजून ट्रिकीमध्ये टाकायसारखं कोणतं होतं मला नाही वाटलं कोणतंच. ठीक आहे, बघूयात पुढं. 64, द अम्ब्रेला विथ ब्रोकन हँडल. अंडरलाईन केलं आहे, अम्ब्रेलाबद्दल विशेष माहिती सांगितली. म्हणजे काय, ॲडजेक्टिव्ह आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स ओळखा. हिज पॅरेंट्स लव्ज हिम अ लॉट. पॅरेंट्स प्ल्युरल आहे, प्ल्युरल असल्यावर काय असतं, व्हर्बसुद्धा प्ल्युरल असतं. यस ई एस हा प्रत्यय नसतो, तो प्रत्यय असल्यावर काय असतं, सिंग्युलर. ठीक आहे, मग प्ल्युरल व्हर्ब आहे, इथं लव्ज आहे म्हणजे हे चुकीचं आहे. ए चुकलं. बी आणि सी, इथं सी आहे, इथं पण सी, म्हणजे सी तर बरोबर आहे. राहिलं डी ऑप्शन आणि बी ऑप्शन. मी डीला गेलो, दे आर बीन हॅव वॉच, आर बीन नसतं ते, हॅव बीन, हॅज बीन असं पाहिजे. म्हणजे डी तर चुकले, उत्तर काय पाहिजे, बी आणि सी. हीज करेज वन हिम ऑनर. पॅसेज मला इथं वाचायचं नाही कारण मी स्किप केला आहे ऑलरेडीमध्ये. फक्त मग मला हे सेंटेन्स सोपं दिसलं, कम्प्युटर कॅन मेक सोल्ड आर्टिफॅक्ट्स मोर. काय कम्प्युटर काय करू शकतं, कम्प्युटर सोल्ड आर्टिफॅक्ट्सला काय करू शकतं, ॲक्सेसिबल करू शकतं ना फक्त. त्यामुळे मी मारून आलो न वाचता, पॅसेज न वाचता सांगते. व्हॉट इज द सोल्युशन टू इश्यू द लॅक ऑफ फंड आर्किओलॉजी. मी लॅक ऑफ फंड म्हटलं, इथं गेलो शोधलं लॅक ऑफ फंड कुठं दिसतंय का. शेवटचे 3-4 मिनटं राहिले होते त्यामुळं मला अजिबात वेळ नव्हता. मग मी इथं लॅक ऑफ फंड मला इथं सापडलो तरी कुठेतरी. हां, गव्हर्नमेंटल सेल ॲक्ट ओपन मार्केट, इथंच फंड कुठेतरी सापडलं होतं. आय लाईक मेक आउट द सजेशन दॅट टू स्टॉप फॉर फंड. हां, प्रोव्हाइड फंड्स इथं सापडलं होतं आणि प्रोव्हाइड फंड बघितलं पुढं वाचलं तर इथं मला ॲज इट इज दिसलं गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज सेल एक्झॉटिक आर्टिफॅक्ट्स काय ते इंग्लिश. मग मी हे वाचलं, बघा ॲज इट इज सापडलं होतं, समजलं का. हे मारलं, हे दोनच प्रश्न माझ्याबरोबर आले इंग्लिशला पॅसेजमध्ये, मला हे आले नाहीत. बरं, आता पुढं गेलं, पुढं काय लॉजिक आहे पोरांचं, काहीच येत नाही तेव्हा मॅक्सिमम मारा. म्हणजे काय मारा, ए बी सी मारा. उत्तर चुकले तुमचे, हे जे उत्तर काय बघून घ्या. मी उत्तर याचे सांगत नाही कारण पॅसेज जो असतो
तो स्वतः सोडवायचा असतो. स्वतः सोडवा, उत्तर बघा का चुकले ते बघा, मग आपण बोलूयात. 71 नंबर, वन हू टॉक्स मच विद अ लिटल सेन्स, म्हणजे बडबड आहे तर त्याला गरुलस म्हणतो आपण. लोकेशियस, गरुलस हे समानार्थी शब्द आहेत. वर पण लोकेशियस आलता. आता 10 क्वेश्चन झाल्या सेम समानार्थीचे, किंवा ज्याचे काय म्हणू आपण, ज्याचा कंटेक्स्ट सेम आहे, असे 10 प्रश्न आलेत आत्तापर्यंत मराठी आणि इंग्लिश धरून. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी प्रेशराइज बाय देअर पॉलिटिकल बॉसेस. पॉलिटिक्स बॉसेस, पॉलिटिकली बॉसेस का पॉलिटिकल बॉसेस, तर पॉलिटिकल बॉसेस एवढं जरी समजलं ना तरीसुद्धा ते उत्तर येतं आहे. सफिक्स विचारला आहे, सफिक्स प्री नसतो, याला आपण प्रिफिक्स म्हणतो. प्रत्यय आणि उपसर्ग जसं असतं ना तसंच सफिक्स म्हटलं की हे प्रिफरन्स येतं आहे. मग काय आहे इथं लगेच दिसलं रेन्स का एन्स, इथं परत कन्फ्यूज झालो. मग तुम्ही प्रेफरन्सच्या ऐवजी दुसरा ॲक्सेप्टन्स असा शब्द लिहून बघा. ॲक्सेप्टन्स काय आढळलं, ए एन सी येतो आहे, म्हणजेच काय इथं ई एन सी यायला पाहिजे, कारण आर जे तो प्रेफरचा शब्द आहे, प्रेफरचा शब्द आहे. ठीक आहे, याच्यात कन्फ्युजन व्हायला पाहिजे, ज्यांनी वाचलं नाही त्याचा मार्क जायला पाहिजे. सिली मिस्टेक त्या प्रेशरमध्ये, कारण आता काय झालं आहे, वेळ कमी राहिला आहे, आपण लिहून येणार आहोत, चुकणार आहे. द यंग अँड द ओल्ड काय लॉजिक होतं, पाठ केलं आहे पहिल्या ज्याच्यामध्ये आपण चॅप्टरमध्ये. द यंग द ओल्ड याचा अर्थ असा होतो की संपूर्ण मानवजात, जिथं द लावतो आपण म्हणजे काय, सगळी तरुण पिढी, सगळे वृद्ध, आणि अ असलं तर एकच, एन असलं ते अ एन नाही वापरत, काय असतं एक्सप्लेन करू मी त्याला. समानार्थी शब्द होता, सॉरी अपोजिट होता. फिकल, फ्रुगल, फ्रुगल, लॉयल, जेंटल. आता फ्रुगलचं माहिती आहे का, मला माहिती आहे फ्रुगलचं काय, मग मी बघितलं. फ्रुगल म्हटलं तर एक्स्ट्रावॅगंट यायला पाहिजे, फ्रुगल एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे खर्च करणारा, फ्रुगल म्हणजे कंजूस, माझ्यासारखं कंजूस. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे तुमच्यासारखा. बीचं दोन काहीच समजलं नाही, पुढं चला. लॉयल, लॉयल म्हटलं तर काय असतं की प्रामाणिक, मग त्याला ट्रेचरियस येतं का फेरोशियस नाही माहिती मला, मी याला सोडतो. फिकल, फिकल म्हणजे अस्थिर, हे पाठ केलं आहे, पाठ केलं म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, त्यातली जर ओकॅप केली नसेल आणि मग तुम्ही पालसुरी हे ते पी वाय क्यू करत असाल तर मूर्ख आहे तुम्ही. फिकल, फिकल कॉन्स्टंट. एचं तीन. आता 2 उरले, आता 4 आणि 1, मला परत पण नाही माहिती. जेंटल आणि फेरोशियस, मला वाटलं की जेंटलचा सोपा असतो, साधा असतो. फास्ट अँड फेरियस अशी सिरीज पाहिली होती, मला फेरोशियस याचा अर्थ थोडा वाईट वाटला, म्हणजे कर्कश रफ असा अर्थ वाटला, जेंटल हा सौम्य वाटला, म्हणून मी ते मारून आलो, ते बरोबर आलं. समजलं, इथं कन्फ्यूज झालं, म्हणजे 2 मारायचं होतं आणि हे जेव्हा 2 येतात म्हणजे नंतर तुम्ही रिथिंक करायला येतात, प्रश्नावर पुन्हा भेट द्यायला येतात, तेव्हा हे 2 तर नाही येत, म्हणजे ह्या 2 ऑप्शनवर वेळ जात नाही. म्हणून जेव्हा कधी फर्स्ट रिडिंग असते आपली, आता हे काही पण प्रश्न विचारतात, सर किती रिडिंगमध्ये सोडवा, अरे 17 रिडिंगमध्ये सोडवा पेपर, पण पहिल्या रिडिंगमध्ये मॅक्सिमम म्हणजे 99 सुटले पाहिजे, मग जे 1 प्रश्न राहिलेला आहे त्याला तुम्ही 18 रिडिंग करा, चालते, कितव्या रिडिंगमध्ये सोडव्यात. दॅट ही विल बी इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर इज एक्सपेक्टेड बाय यायलाच पाहिजे, कारण इथं काय लागले, पॅसिव्ह व्हॉईसचा फॉर्मचा सेन्स येतो आहे, म्हणून 4 येतं आहे उत्तर. नंतर प्लीज बॉईल द वॉटर इज बॉइलिंग. ट्रान्झिटिव्ह ट्रान्झिटिव्ह काय, सकर्मक अकर्मक. ट्रान्झिटिव्ह काय असतं, सकर्मक, आणि इनट्रान्झिटिव्ह काय असतं, अकर्मक. आता मराठीत नको सांगायला ना सकर्मक अकर्मक काय असतं. प्लीज बॉईल द वॉटर, प्लीज बॉईल द वॉटर, प्लीज बॉईल काय, बॉईल कर, पण वॉटर बॉईल कर म्हणजे काय, वॉटर काय, कर्म काय यायला पाहिजे, ट्रान्झिटिव्ह. द वॉटर इज बॉइलिंग, व्हॉट इज बॉइलिंग, द वॉटर, व्हॉट इज बॉइलिंग, द वॉटर. द वॉटर काय, करता, इथं कर्म आहे का, नाही, म्हणजे काय झालं, अकर्मक. आय फाईंड नो चान्स ऑफ मेकिंग अ प्रॉफिट. फिक्स प्रोपोजिशन पाठ पाहिजे. आता एवढं समजलं का, फिक्स प्रोपोजिशनवर 2 प्रश्न येतात, फ्रेजल वर्बवर 2 प्रश्न येतात, समजा 4 प्रश्न येतात. मला हे अभ्यास होणार आहे का, बरं झाला तर मला लक्षात येणार आहे का,
नाही मग मी चार प्रश्नांचा अभ्यास करायला पाहिजे का? ते माझ्या पूर्ण वेळेवर डिपेंड आहे. माझ्याकडे वेळ आहे का? आता नाही. मी लय बिझी माणूस आहे म्हणून मी हे चार प्रश्न सोडून देतो देवाला. आलं तर आलं, बरोबर, नाही तर देवाला. मी याला टाकतो ट्रिकीमध्ये, याला पण टाकतो कारण हे सकर्मक अकर्मक इंग्लिशमध्ये ओळखता नाही येत आपल्याला. अजून याला पण ट्रिकीमध्ये टाकतो कारण सी का डी मारायचं मला नाही माहिती काय मारायचं. अजून इथं कुठं, हां इतर टाकलं होतं ट्रिकीमध्ये. ओके, नेक्स्ट काय? द स्मॉल चाइल्ड, स्मॉल चाइल्ड, चाइल्डला आपण इट्स वापरतो. इट इज इम्पेरेटिव्ह दॅट ही कॅच द नेक्स्ट प्लेन. इट इज इम्पेरेटिव्ह, मला अजून पण मूड येत नाही, पण त्याचं उत्तर सब्जेक्टिव दिलं आहे. इफ यू कम द बँक विल बी एबल टू द हेल्प यू, कंडिशनल दिसतं आहे मला. इफ यू कम बँक विल, म्हणजे इथं व्ही वन आहे, इथं व्हील आहे. उत्तर बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. पुढं काय? हॅड, ओल्ड कम, ओल्ड कम नसतं, ओल्ड हॅव केम असं काहीतरी असतं ना. व्ही थ्री म्हणजे बी चुकीचं आहे, बी चुकीचं आहे, बी चुकीचं आहे. सी बरोबर आहे का? बघा, अनलेस द फ्लड्स वेंट, व्ही टू आलं, शांट कशाला येईल परत, म्हणून सी चुकलं आहे. आय डू माय वर्क माय सेल्फ, याचं उत्तर काय दिलं आहे? रिफ्लेक्सिव्ह दिलं आहे. आय डू माय वर्क माय सेल्फ, रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फॅटिक याच्यामध्ये काय फरक असतो तो टाकला होता चॅनलवर, ते एकदा वाचून घ्या. अ बॉय जम्प्ड इन द वेल का इन टू द वेल, हे जे काय इन टू असतं ना, हे असते ॲक्शन. म्हणजे मी याशी वीर आहे आणि हा पर्श आहे आर्ची आली रे, आर्ची, सॉरी आर्चीच आहे, आणि आर्ची काय करते, उडी टाकते आहे. जी उडी टाकण्याची ॲक्शन आहे ना, तेव्हा येतं इन टू. आणि मी जर म्हणलं आर्चीनं उडी टाकली आणि पर्शा जो होता ना तो वीर येतच आहे, मग त्याला मी म्हणणार इन द वेल. इन टू नाही येणार तेव्हा, इन द वेल. पर्शा इन द होता आणि आर्चीनं नंतर उडी टाकली म्हणजे आर्ची इन टू झाली आणि पर्शा इन होता. समजलं का? तेवढा फरक होता. ग्रामर तर लय भारी शिकवणार पुढच्या मॅन्सला, टेन्शन घेऊ नका. चौऱ्याऐंशी एस पी ओ सी स्पॉक पाठ केलं आहे मी, काय नसतं ते, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट असं असते. तर मी ज्यांना नाही माहिती हे चुकून येतात बरेच, अर्थात ते पी वाय क्यू आहे राव, सगळ्यांना पाठ झालं आहे त्यामुळे त्याच्यात काही नव्हतं. हे याला मी ट्रिकीमध्ये टाकतो कारण याच्यात कायम कन्फ्युजन होतं. पुढं बघूयात. आयडेंटिफाय द युनिट इन विच देअर इज अ एरर, शी हॅड बीन, मला हॅड बीन टेन्समध्ये एरर ओळखताना बघा, सगळ्यात पहिलं टेन्समध्ये असतो, टेन्समध्ये नाही सापडला की आर्टिकलमध्ये जायचं, आणि त्याच्यात पण नाही सापडला तर वर्बमध्ये, हां वर्ब म्हणजे टेन्समध्येच असतं, पण ते वर्ब कोणतं, सिंग्युलर का प्ल्युरल, असं सिंग्युलर प्ल्युरल ते बघायचं. ह्या तीनमध्येच इंग्लिशमध्ये एरर सापडतो. बरं, पुढं शी हॅड बीन अ नर्स फॉर थ्री इयर्स अँड दे शी वॉन्ट टू बी स्टडी मे, हॅड बीन इथं काय वॉन्ट्स, ही जी जोडी आहे ना ही नसती कधीच, इथं वॉन्टेड पाहिजे होतं त्यामुळं सी गेलं आहे. रोहिणीज फादर इज बोल्ड, बोल्ड आणि टिमिड विरोधार्थी आहे, अँटोनिम विचारलं आहे. टिमिड म्हणजे वेगळा आणि ट्युमिडचा अर्थ काय शोधा, ट्युमिडचा अर्थ आणि टिमिड, मला ले एक्सपेक्टेड आहे की टिमिड टिमिड प्रत्येक पेपरला दिसतं, ट्युमिड का विचारत नाही येत ते. इनकरेक्ट सेंटेन्स, जोसेफ इज व्हेरी क्लेवर, माय फादर इज अ फार्मर कॅरेक्टर नॉट, मला खरंच नव्हतं समजलं आहे काय, पण व्हाईल वर्किंग विच अदर्स वी हॅव टू इच अदर, ते इथं मी वन अन अदर केलं होतं, वन अन अदर म्हणजेच काय तर डी रॉंग आहे, आपल्याला इनकरेक्ट विचारलं होतं, मला डी आलं तर मी सी डी मारून आलो होतो, पण हे उत्तर काय दिले मला पण नाही माहिती, बहुतेक त्यांनी फक्त सी क उन इनकरेक्ट दिलं आहे, बाकी सगळे करेक्ट आहे असं म्हणत आहेत ते. बघूयात चेंज होऊन येईल ते, ऑब्जेक्शन टाकलं आहे. 88 इट वॉज सिक्रेट्स बिटवीन माय पेरेंट्स, कोणत्या तरी क्लासवाल्यांनी अमॉंग माय पेरेंट्स सांगितलं होतं, जे पेपर झाल्यावर आन्सर की येते म्हणून मी सांगितलं. 17 पेपरला झाला ना, 18-19 निवांत राहायचं, कोणत्याच यूट्यूबला काहीच फालतूपणा बघायचं नाही, आयोगाची आन्सर की येऊ द्यायची. अमॉंग त्यांच्याकडे 2 जास्त पेरेंट्स असतात म्हणून त्यांनी सांगितलं होतं, आपल्याकडे 2 असतात. मग बी साईड आणि बी साईड्स आत्तापर्यंत पाठ झालं ना रे, पी वाय क्यूमध्ये ते उकळून पिलं तुम्ही, बी साईड म्हणजे काय आणि बी साईड्स म्हणजे काय, तर बी साईड्स हिज अँड, बी साईड्स म्हणजे एक्स्ट्रा आणि बी साईड म्हणजे काय, बाजूला. ही हॅज मेड क्वाईट अ फॉर्च्यून, सी सँग लास्ट नाईट ब्युटिफुली, हे तर लगेच वाचून समजतं की नाही आहे, सी सँग ब्युटिफुली ॲट द कॉन्सर्ट लास्ट नाईट असं काहीतरी यायला पाहिजे, त्याला आपण एम पी टी या ॲडवर्बच्या फॉर्ममध्ये ह्या क्रमानुसार बसवतो असं पाठ केलं आहे. तर बी नाही आहे, बी नाही आहे, बी नाही आहे, ए आणि सी, म्हणजे सी तर फिक्स बरोबर आहे
मला ए बरोबर आहे का नाही ते चेक करायचं. ही हॅज मेड क्वाईट अ फॉर्च्युन. मेड हॅज हे हेल्पिंग वर्ब, इथं मेन वर्ब ॲडवर्ब यांच्यामध्ये पाहिजे. ही हॅज क्वाईट मेड अ फॉर्च्युन म्हणजे ए चुकीचं आहे, ए जर चुकीचं आहे माझं सी फक्त बरोबर आहे. चूज द ऑप्शन फिल इन द ब्लँक. आता मी याला ट्रिकीमध्ये टाकलं कारण की मी इथं कन्फ्यूज झालो होतो, माझा हा चुकला आहे, हा पण चुकला आहे, कोणता हा पण चुकला आहे, हे क्वाईट मला नव्हतं ओळखू आलं. ओके हे काय डज नॉट कन्सर्न मी, हे चुकतं आहे. व्हॉट ही हॅज डन का व्हॉट हॅज ही डन, इथं क्वेश्चन मार्क नाही आहे म्हणून क्वेश्चन बनणार नाही. व्हॉट ही हॅज डन असंच बनणार आहे. हॅड यू बीन देअर, हॅड यू बीन देअर, वी कुड हॅव फाउट इट आउट विथ देम. फाउट इट आउट म्हणजे काय, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉज कंडिशन कन्सेशन रिझल्ट. कॉज नाही, रिझल्ट नाही, कन्सेशन पण नाही, कंडिशन आहे. जर तू तिथं असता तर, जर तर कंडिशन झाली. लेट मिस्टर यादव प्रिसाइड ओवर द कॉन्फरन्स. हां, जे काय आपण एक्झामच्या आधी मटेरियल शेअर करतो, राजेश सर आहेत जे इंग्लिश शिकवतात किंवा शिकवणार आहेत आपल्याकडं, तर ते राजेश सर मटेरियल शेअर करतात, त्यातून प्रश्न येतो आणि आपण वाचलं होतं तरी पण मी चुकून आलो होतो. याला पण मी ट्रिकीमध्ये टाकतो कारण बऱ्याच मुलांना ते आलं नाही अजून कुठं. नाही एवढंच आहे ना, ठीक आहे एवढंच टाका. तर याचं पॅसिव विचारायचं होतं, ओळखायचं होतं. लेट द कॉन्फरन्स सगळी इथपर्यंत आले, फक्त ओवर बाय लिहायचं, ठीक आहे. टू बी लिहायचं का बी लिहायचं इथपर्यंत कन्फ्यूज आलं होतं. मग इथं टू नसतं एवढं लक्षात ठेवा, बीचं असतं फक्त. याला स्टार करा किंवा हे अवघडमध्येच होतं. नंतरचं 93 सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्हमध्ये काय असतं रे, एकतर विश असती किंवा मला वाटतं ठीक आहे विषच असती आणि हेतू पण असतो. तर सब्जेक्टिव्ह मूड ओळखायचा होता, मी त्यावर सांगितलं तसं मला नाही पाठ, मला नाही आलं ते उत्तर. पण विष आणि हेतू, विष कुठे आहे, लॉंग लाईव्ह द प्राईम मिनिस्टर, इच्छा व्यक्त केली म्हणजे सी यायलाच पाहिजे, सी इथंच आहे उत्तर आलं. त्यानंतर दुसरा वे, आर यू हॅपी, क्वेश्चन मार्क नाही येत. क्वेश्चन मार्क कुठं येतो, इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतो म्हणजे डी तर नाही आहे, डी नाही आहे. बी आहे का, काइंडली एक्सक्यूज मी इट इज टाईम आय प्रेड, मला नाही माहीत, मला खरंच नव्हते येत आणि अजूनही नाही येत, फक्त एवढं विष हेतू माहिती आहे. इथं सीमध्ये आहे ऑप्शन, येते उत्तर येतं, जास्त विचार करायची गरज नाही आहे. हीच सिनियर दॅन मी ला, आता पाठ झालं सिनियर टू प्रायर इयर टू असं पाठ केलं म्हणजे ए चुकीचं आहे, ए चुकीचं आहे. सी तर बरोबरच आहे, फक्त मला चेक करायचं आहे बी बरोबर आहे का नाही. ॲप्रोच बघा, सी वाचायचीसुद्धा गरज नाही आहे, वेळ व्हायला घालवायची नाही, फक्त बी बघायचं. दिस इज काफ इज ओल्डर दॅन दॅट, 84 उत्तर काय बरोबर आहे, दिस इज काफ इज ओल्डर दॅन दॅट म्हणजे दुसऱ्यापेक्षा, म्हणून उत्तर येते. 95 दिस इज पिक्चर इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह इजंट इट वगैरे, क्वेश्चन टॅग आहे. क्वेश्चन टॅगमध्ये बघा, इज इजंट इट बरोबर आहे. नाव डू इट ॲज टू वोंट यू, डू ला वोंट कुठं येतं आहे भाऊ, चूक आहे. शी निडंट, नीड काय इथं, हेल्पिंग वर्ब आहे ना म्हणून नीड बरोबर आहे, वर्क मेन वर्ब आहे. जर नीड हा मेन वर्ब असला असता तर इथं क्वेश्चन टॅगला डू डज आला असतं. आय एम रॅदर, आय एम नसतं, आर अंट आय असतं, मागच्या वेळेस पण येऊन गेला आर अंट आयवर प्रश्न येणार, पोर आय म्हणत लिहून येतात काहीतरी, ते आय म्हणत पण जमतं पण वेगळं येते, आर अंट आय ते ए आणि सी बरोबर आहे याच्यात. उत्तर काय हे 96 केटल ऑफ फिश असं नावाची एक ॲडम एक्सप्रेशन आहे, मी घेतली होती ती, हे पण नको जायला, मी याच्या याला टाकतो तुम्हाला ट्रिकीमध्ये का, तर इथं नीड आणि डूमध्ये फरक ओळखायला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, याला मी टाकतो आहे. इकडं नाही, इकडं काही गरज नाही, याला पण टाकतो कारण हे मला पाठ नाही आहे म्हणून टाकतो. हे तर टाकलंच आहे ट्रिकीमध्ये, इंग्लिश अवघड असतो सगळ्यांना म्हणून. हे पण किचकटच आहे, ॲलिगर्जी का सायनक डॉट याच्यात कन्फ्यूज व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर सायनक डॉट दिलं आहे त्यांनी. आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन द कोर्ट द प्रोसिक्युटर डिलिव्हर्ड द पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट. व्हॉट डज द फ्रेज टू ड्राईव्ह होम मीन. त्यांनी काय केलं आहे की डिलिव्हर केलं आहे एक स्टेटमेंट आणि ड्राईव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम. जो काय क्राईम आहे त्याचा सिरियसनेस त्यांनी उघडकीस आणला आहे म्हणजे काय कन्व्हे केलं आहे, कन्व्हिन्स केलं आहे. उत्तर इथंच येतं, ड्राईव्ह म्हणजे व्हेकल नसतं, इन्व्हाईट नसतं, रिटर्न होम नसतं, फालतू ऑप्शन होते तिन्ही.
म्हणून ते उत्तर यायलाच पाहिजे होतं. टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन, फेस द म्युझिक पाठ केली आहे ही पण त्या ऑडिओमध्ये आहे आपल्या, सांगितले किंवा त्या यूट्यूबवर असणारच आहे. 100 ओवर स्टेटेडचा अर्थ शोधा, सिंटेक्स करेक्टली यूज द मिनिंग ऑफ ओवर स्टेटेड. सॉरी, शी अंडर स्टेटेड हर अकम्प्लिशमेंट टू इम्प्रेस द इंटरव्ह्यू, बरोबर वाटू शकतो. अंडर स्टेटेड हे अंडर स्टेटेड ओवर स्टेटेड एवढं तर समजलं मला नाही आहे. हे डाऊन प्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट, मला वाटू शकतं की त्यांनी तिचं इम्पॉर्टन्स ओवर स्टेट केलं प्रेझेंटेशनमध्ये. द एक्झॅग्रेट द साईज ऑफ द फिश दे कॉट, एक्झॅग्रेट म्हणजे वाढून सांगितलं. द ॲथलीट अचीव्ड हिज गोल थ्रू द हार्डवर्क अँड डेडिकेशन, इथं अचीव्ड अँड ओवर स्टेटचा अर्थ नाही आहे. मी इथं आणि इथं कन्फ्यूज झालो. डाऊन प्लेटचा अर्थ असतो की कमी, ओवर स्टेट म्हणजे जास्त सांगितले, आणि एक्झॅग्रेट केलं म्हणजे पण जास्त सांगितलं. तर याचं उत्तर 3 यायला पाहिजे. डाऊन प्लेड, एक्झॅग्रेट, ओवर स्टेट याचा एक्झॅक्ट अर्थ आपल्याला माहीत नसतो म्हणून मी याला पण किचकटमध्ये टाकतो आहे. बरोबर, 1 तास झाला, परीक्षा संपली. जर मी एक्सप्लेनेशन करून 1 तासात सॉल्व्ह करू शकतो तर तुमचा पण सॉल्व्ह व्हायला पाहिजे. फक्त काय सांगितलं, जिथं ट्रॅप टाकलेत त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही, कारण आपल्याला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचेच नाही. बाकीची जनता काय पण म्हणून द्या, तिकडं जाऊ द्या बाकीच्या जनतेला, आपल्याला जायचं नाही. आपल्याला सॉल्व्ह करायचेत 90+ प्रश्न. मग सर बरोबर येतील का 90+ प्रश्न? अरे राजा, जर आपण इथं किचकट प्रश्न, सोपे प्रश्न असं डिवायडेशन केले आणि त्याच्यात आपल्याला समजतं आहे की माझे 70+ प्रश्न मी बरोबर सोडवलेच कारण ते सोपे होते, माझे वरचे 20 मी तुक्के मारलेत ठीक आहे, पण बाकी सगळेच मला न येणारे मी तुक्के का मारावेत? मारायचे तर मारा, पण इंग्लिशच्या पॅसेजमध्ये जर वेळच उरत नाही आहे आणि तो वेळ वाचवण्यासाठी किंवा माझा अट्टहास काय, मला 100 च्या 100 मला प्रश्न सोडवायचे आहेत, त्यासाठी मी त्या इंग्लिशच्या पॅसेजमध्ये 5 प्रश्नासाठी 10 मिनटं वेळ व्हायला घालवत असेल तर मी मूर्ख आहे. मला हे 5 प्रश्न स्किप करायला जमले पाहिजे किंवा ती तेवढी हिंमत माझी झाली पाहिजे परीक्षेत. ठीक आहे, आता किचकट प्रश्न किती होते बघूयात. 1, 2, 3, 4, 5 इथं पण नको म्हणलं मी, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि ते पॅसेजचे तर 3 सोडूनच दिले मी. ठीक आहे, अजून आहे का बघू ना वर. 12, 12 आणि 3, 15 आणि 1, 16 पॅसेज तर झालेत. 16, 17, 17 आणि तुम्हाला एखादं एक्स्ट्रा वाटेल तर 18 म्हणजे काय तर 32 प्रश्न सोपे होते आणि त्याचे मार्क यायलाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, 32 प्रश्न सोपे आणि ते मार्क यायलाच पाहिजे इंग्लिशमध्ये. मराठीत बघूयात. 1, 2, 3, 4, 4 इंग्लिश पॅसेज सोपा होता तरी पण त्यात ते जे शीर्षक वगैरे असतं का हे चुकलं समजूयात आपण. 6, 5, 5, 4, 5 किती झाले तरी इंग्लिशला, सॉरी मराठीला विसरलो, सॉरी, तुमचा अमूल्य वेळ व्हायला घालवते. 1, 2 अमयमेका पण माहीत नाही असं समजूयात, ज्यांनी माझी ओकॅपची बॅच नाही गेली. 3 टाकतो मी फ्री, काय गरज नाही घ्यायची बरं का. 4, 5, 6 पॅसेजचा 6, त्यानंतर 6, 7, 8, 8 हे इकडं 8 गेले, तिकडं 18 होते आणि इकडं 8 गेले, म्हणजे 26 प्रश्न आपण धरून चालू 30 प्रश्न. जसं मी म्हटलं 70 प्रश्न खरंच सोपे होते आणि 70 तुम्ही सोडवले फक्त. ठीक आहे, आणि त्यात पण मूर्खपणा म्हणून जर खाली वर झालं गोल करायचं किंवा मग वाचनात मिस्टेक झाली, ज्याला तुम्ही सिली मिस्टेकचं नाव देता, अरे मी पण एसटीएसओ झालो असतो सिली मिस्टेक झाली, मी पण क्लर्क झालो असतो सिली मिस्टेक झाली, हे जस्टिफिकेशन आपण स्वतःला आयुष्यभर नाही देऊ शकत. बरं ठीक, 70 पैकी तुमच्या सिली मिस्टेक झाल्या 10, मग ते मार्क तुमचे 60 फिक झाले. ह्या 30 मधून 10 तर सोडवायचेच नाहीत कारण वेळ नाही आहे, पण जो काही वेळ मिळाला आहे त्याचा सदुपयोग करून 20 प्रश्न सोडवले, ह्या 20 पैकी तुमचे 10 बरोबर आले, 10 चुकले म्हणजे तुमचा स्कोर इथं 70 झाला, आणि 70 मधून जर 20 चुकतायत तर 50 स्कोर आला तरी पण तुम्ही इथं लॉस करून घेताय. म्हणून हे जे काही 70 प्रश्न सोपे आहेत ना, ह्या 70 पैकी 70 मार्क यायलाच पाहिजे. जास्तीत जास्त क्रिटिकल कंडिशनमध्ये
65 मार्क तुमचे पेपरून आल्यावर फिक्सच पाहिजे. मग हे बाकीचे वर तुम्ही 25 तुक्के मारणार आहात, 100% मारणार आहात, मला तुमच्यावर विश्वास आहे. ते 25 नाही मारायचे, मी किती म्हणलो 20 मारा किंवा 15 मारा. ठीक आहे, 20 मारले तरी काही हरकत नाही, ते 20 पैकी 10 लागले, 10 निगेटिव्ह गेले, तरी पण तुम्ही इथं 75+ जातात. 75+ लय गुड स्कोअर आहे, आपल्याला फक्त इथं 70 जायचं आहे. ॲव्हरेज पोरांनी 65 जायचं आहे. इथं जर 65-70 मार्क असले तर तुमचं काय होणार आहे, मोजायचे. हां, अजून एक सांगतो, पेपर झाला की मोजायचे. पेपर झाला कॉन्फिडन्स लो होणार आहे, मग तुम्ही नाही आहे स्पर्धेत. काय करायचं, मी आता जे ट्रिकी वाटले का, म्हणजे तुम्ही दोन ऑप्शन मारले, मला नाही माहीत सर बरोबर आहे का नाही, तर तुम्हाला जे वाटतं नाही सोप्पाच होता आणि मी शुअर शॉट बरोबर लिहिला, असे मोजायचे पेपर झाल्यावर. सगळेजण बाहेर जायला पळतात तेव्हा आपण थांबायचं आणि जी कार्बन कॉपी मिळती त्याच्यावर मोजायचे सोपे सोपे. जर तिथं तुमचा काउंट 65 आणि 70 भरला तर तुम्ही स्पर्धेत आहे. मग तुम्ही जे दोन तास असतो ना, जेवण करायचं मस्तपैकी आणि एकट्या कोपऱ्यात जायचं. आता मला नाही माहिती मी पुण्यात सेंटर टाकले तर किती ओळखीचे मी ओळखपाळखीचे मिळतात, पण तिथं ओळख द्यायची नाही किंवा कोणी असो. एक नशिबे मी आणि माझा मित्र जिगरी सोबत असतो, तरीसुद्धा आम्ही जेवलं का, खाल्लं का, पाणी पिलं का, ज्यूस आणू का, ज्यूस पिलं का, संपलं विषय. त्याच्या पलीकडं हे प्रश्न कसा होता, असा जर केला मूर्खपणा तर सरळ कानाखाली देत असतो तो पण आणि मी पण. तर तसं काही करायचं नाही आहे, ते नंतर 5 वाजता बघूयात, डायरेक्ट ॲनालिसिस करू, प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग वगैरे शोधण्यापासून एरर काढू. ठीक आहे, पण हा सोप्पा होता, अवघड गेला का, नाही करायचं डिस्कस. ठीक आहे, मग त्या 2 तासामध्ये हे जे काय 65 मार्क तुम्ही घेऊन आलायत ना, याची लीड असती 65 मार्काची. मग दुसरा जो पेपर आहे त्याच्यात आपला टार्गेट फक्त 50-45 आहे. 50 जरी म्हणला तरी 115, पण आपण टार्गेट 120 ठेवले तरी पण तुम्ही क्लर्क होताय. टॅक्स असिस्टंटला टेन्शन घेऊ नका, दोन्ही टायपिंग कोणाकडे नसतात. कट ऑफ वाढला तरी जे दोन्ही टायपिंगची प्रॅक्टिस करण्याएवढे हुशार मुलं आता टायपिंगला वेळ देणार नाही आहेत. समजलं? तर तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. हे 70 मार्क आणि ते 50 मार्क असे काहीही करून 120 मार्क मला पाहिजे. 110+ जर असाल तर तुम्ही स्पर्धेत आहे. परत कट ऑफ आला, आन्सरकी आली, 2-4 जणांना विचारा हक्कांच्या आहे का नाही, तो जर म्हणला कन्फ्यूज आहे येऊ दे, लगेच पुढच्या एक्झामच्या अभ्यासाच्या तयारी लागायचं. पुढची एक्झाम कोणती मला नाही, तुमची सरसेवा, पण 2024 काय जी जूनची एक्झाम होणार आहे कंबाईनची. आता मी 2023 पण बॅच घेतली होती, तुम्हाला पण माहिती 2023 प्री बॅचला मी होतो घेतली होती, तेवढंच केलं होतं, मेन्स लावलं. मेन्स बॅचला जेवढं घेतलं तेवढंच केलं, तेवढंच आलं. ठीक आहे, म्हणजे माझा रिझल्ट जर मी आणू शकतो, मी STI ASO जर 2023 होऊ शकतो, तर तुम्ही पण 2024 होऊ शकता. मग ह्या मार्केटिंगच्या बाजारामध्ये 49 रुपयाचा कोर्स घे, 490 घे, 4999 घे. असे लोक आहेत जे माझ्याच किंवा दुसऱ्या क्लासच्या 2000 रुपयेच्या बॅचला आहेत आणि ते मला 200 रुपयाची फीस कमी करा सर म्हणत आहेत. हे पाप पुण्य कुठं फेडायचं तुम्ही बघा. जर 2000 रुपयाचा कंटेंट करायची तुझी हिंमत नाही आहे, तुमची तयारी नाही आहे, तेवढा अभ्यास करायचा जिगरा नाही आहे, तर 200 रुपयात शॉर्टकट मारून हा काहीतरी सोपं देतो आहे करून सांगतो आहे मग मी पास होतो आहे अशी अपेक्षा करायची नाही. कंटेंट सेम असतो, तुम्हाला 2000 रुपये द्यायचे का 200 रुपये द्यायचे तुमची चॉईस असते स्वतःची. त्याच्या पण पलीकडे जाऊन मी कोणताही क्लास लावताना किंवा लावण्याआधी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, विषय कोणता असू द्या, शिकवणारा कोणताही असू द्या, कंटेंट तर सेम आहे पुस्तकातून, ते बदलणार नाही आहे. त्यांनी सांगितलेलं शिकवलेलं तुम्हाला समजतं का? मग महेश पाटलाची 5000 रुपये फीस द्यायची का? द्या, कारण तो माणूस चांगलं शिकवतो, तुम्हाला समजतं, द्या. मग मी 500 रुपयात इंग्लिश ग्रामर शिकवतो, माझं समजत नाही, नका देऊ. 200 रुपयात मी भारी शिकवतो, लावा. 5000 रुपयात कोणतरी भारी शिकवतो असं नाव आहे मार्केटमध्ये त्याचं, सगळे टॉपर त्याचं नाव सांगतात पण मला समजत नाही, नका लावू. असे बेसिक आयुष्यातले डिसिजन जरी आपल्याला घेता येत नसले तरी मग म्हणजे कोर्स कोणता लावावं हे डिसिजन घेता येत नसेल तर लग्न कोणत्या मुलीशी करावं हे डिसिजन घेताना कसं रे, म्हणजे सगळ्यांना घर विचारायचं का, मित्रांना विचारायचं, घरच्यांना विचारायचं? तर प्लीज असं काही करू नका. तुमच्या सगळ्यांना परत एकदा बेस्ट ऑफ लक. आता शेवटच्या 2-3 दिवसांचं नियोजन. आता तारीख आहे 11 डिसेंबर, 11 आहे ना, हां, 11 ते 15 डिसेंबर किंवा 14 डिसेंबर हार्डली काय जे GS वाचायचं वाचा. 15 आणि 16 डिसेंबरला मराठी इंग्लिश सोडून
कोणतंच पुस्तक मला कोणाकडेच दिसलं नाही पाहिजे, कोणाच्याच डेस्कवर कोणाच्याच घरात दारात नाही दिसलं पाहिजे. ठीक आहे, आरटे सारटे नाही वाचायचे, अजिबात नाही वाचायचे. माझे व्हिडिओ बघा फक्त, ते फ्री सेक्शनला टाकलेत, कोर्स घ्यायचा असं काही नाही आहे. जे काही 2 तास आहेत ना पेपरचे, तिथं आरटे सारटे रिवाईज करा, तिथं आरटे सारटे वाचायचं. याच्यात 5 मार्क अजिबात जाऊ द्यायचे नाहीत. ठीक आहे, ते 2 तास म्हणतोय मी आरटे सारटे तिथं. आणि 15-16 काहींना भीती वाटत असेल तर 15 काढून टाका. फक्त 16 तारीख मराठी आणि इंग्लिश दिवस रात्र करायचं. 17 पेपरला जाईपर्यंत, आतमध्ये घुसायपर्यंत मराठी इंग्लिश सोडायचं नाही 17 तारखेला. आणि दुपारी जे होतं 2 तासात जेवण वगैरे, तिथं फक्त RTS RTIच करायचं. स्ट्रॅटेजी समजली, प्लॅनिंग समजली. सगळ्यात मेन अजून एक सांगतो, मित्र मैत्रीण भारी दिसली आवडली काही जरी असली, तिचा नंबर घेतो, तिला बोलतो, कोणत्या लायब्ररीला विचारतो, असे धंदे 17 तारखेला. डायरेक्ट बोलायचं, गुडघ्यावर बसून प्रपोज मारायचा. मी असं काय सांगते, मी डिस्कशन ऐकलेत लोकांचे. 17 डिसेंबरला जो माझा कॉन्फिडन्स लो होता का, की अरे मेन्सला आलेत सगळे पोरं, कॉम्पिटिशनवाले सगळे तुझ्या. काही बेवकूफ लोक असे होते की पॉलिटिकलवर चर्चा मारत होते ते 2 तासात जोराजोरात. RTS RTI रिवाईज करणाऱ्या लोकांना कन्फ्यूज होत होतं. ठीक आहे, त्यानंतर काही महाभाग राज्यसेवा मेन्सचे होते, RTS RTI सोडून ते करप्शनचा ॲक्ट सांग, IT ॲक्ट सांग, असा फालतूपणासुद्धा करत होते. अशा लोकांपासून कानात हेडफोन घालायचे, मस्त आवडणारे गाणे ऐकायचे आणि RTS RTI रिवाईज करून घ्यायचं. परत दुसरा एक फॅक्ट, काही लोकांचे पालक येतात, 4-व्हीलर घेऊन येतात, मग जेवायला असतं, भाऊ असतो, आई झोपायची सोय करती, आथरून देते तिला, मग ताई आपलं पुस्तकाखाली सॉरी डोक्याखाली पुस्तकं ठेवून असती, पाय पसरून मस्त वाचत असती. आपल्याला कधीतरी मनात वाटतं, यार आपल्या घरच्यांना माहीत पण नाही की आपली कोणती परीक्षा आहे किंवा आपण काय देतो आहे काय करतो आहे. ठीक आहे ना, तर वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. कम्फर्ट झोनमध्ये जाणारे लोक परीक्षा द्यायला आलेले नसतात, त्यांना फक्त एवढं सांगायचं असतं की मी मेन्सला आहे. आणि 17 मार्क 19 मार्क हा जो कट ऑफ लागतो, त्यामुळं सगळी फालतू जनतासुद्धा असणार आहे. आपल्याला रिझल्टमध्ये यायचं आहे, त्यावेळेस इमोशनल व्हायचं नाही अजिबात. म्हणजे मित्रांनी काय खाल्लं वगैरे, मी वडापावर सुद्धा तुम्ही असू दे मी असू दे एवढं असायला पाहिजे की मला तिथे सेंटरला नाही भेटलं ना काय खायला, घरून बिस्किट घेऊन जायचेत, काही जे असेल किळी बिळी सकाळी घेऊन जायची तेवढी खायची, पाण्याची बॉटल स्वतः घेऊन जायची. तिथं खायला काय भेटतं, कसं असतं, पाणी काय घेणं नसतं आपल्याला. पाणीची बॉटल जी असती ती कोणतंही कवर लावलेलं नसायला पाहिजे, कारण मग काही ठिकाणी पाण्याची बॉटल नेऊ देत नाही, मग भांडणं केले, मग मूड ऑफ झाला किंवा डोकंच लावते, असं करायचं नाही. 7-20 रुपयाची काय ती बॉटल असती बिसलेरीची, तिची जी ती पन्नी असते ती काढून टाकायची हाताने, आणि साधी पार्शली काय म्हणतात त्याला व्हिजिबल असणारी बॉटल घेऊन जायची स्वतः. 2 तास काय मरत नसते, आपण सकाळी फुल लाबून नाश्ता करायचा. आपण म्हणतो ना नाश्ता केल्यावर झोप येते वगैरे, ते 2 तास आणि हे 2 तास 4 तास सॉरी हां 1 तास 1 तास 2 तास अजिबात कोणालाच काही झोप येत नाही, त्यामुळं बिंदास खायचं प्यायचं, चक्कर येऊ द्यायची नाही. म्हणून चॉकलेट खायची असती, बाकी तुमच्या मैत्रिणींना मित्रांना काय जे बेस्ट ऑफ लकसाठी चॉकलेट दिली असेल ती तुम्ही घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच, पुन्हा एकदा ऑल द बेस्ट, तोडून या फोडून या आणि नक्की मला मेसेज करा पेपर झाल्यावर रिझल्ट आल्यानंतर. थँक्यू सो मच.